tumtum ternate kai jai ji sau jai surai tumtum ternate kai jai ji sau jai surai tumtum ternate kai jai ji sau jai surai ar rakkar tat bin lai kai jai ji sau jai surai ar rakkar tat bin lai kai jai ji sau jai surai जिजाऊ आमचा आहे अभिमान शिवराय आहे सर्वांची जान जिजाऊ आमचा आहे अभिमान शिवराय आहे सर्वांची जान अरे कुणाचा बापाला घाबरायचं नाही जय जिजाऊ जय शिवराय अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अरे रक्ता रक्तात भिडलंय काय जय जिजाऊ जय शिवराय
नावाच्या जबड्यात घालून हात मोजिदा दात ही मर्द मराठ्याची जात. तुझ्या तलवारीची धार देई सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान. तळप 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 तुझ्या तलवारीची धार देई सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान. तुझा वाघिणीचं कात फाडून या जबडे दात मोजणारी जात. मर्दानी तोरा तुझा वाघिणीचं कात फाडून या जबडे दात मोजणारी जात. तू राजे शान, तू राजे घरा
देवाचा छावा माझा शंभू राजा सोबतो शंभू राजा सोबतो ग शंभू राजा सोबतो वाघराचा छावा माझा शंभू राजा शोभतो तरी कशी जशी दुधावर साय कांदा भाकरीची चव त्याला अमृताची थाय जिजा उचा नातवान शिव बाचा लेक यो हे राजा उदार यो माझा जीव वाळून दे एका डांग खाली याच्या गडी चित्तपट भई गडी चित्तपट भई चांचा का ताला बर देव माझा नाचतो हे सपन घेऊन वैर्याच्या छातीवर नाग जसा टोलतो हे शंभुराजा सोबतो ग शंभुराजा सोबतो हे घोड्यावरे मांड जसा खंडेराया दौडतो हे जाऊचा ना तू अन शिव बाचा नेक यो सांजच्या गातालावर देव माझा नाचतो शंभुराजा सोबतो गा शंभुराजा सोबतो हो
छावा जणू शिवबाच नवा, वीर शंभू छावा जणू शिवबाच नवा, स्वराज्याचा दिवा जणू शिवबाच नवा, स्वराज्याचा दिवा जणू शिवबाच नवा, वीर शंभू छावा जणू शिवबाच नवा, वीर शंभू छावा जणू शिवबाच नवा, जणू शिवबाच नवा, स्वराज्याचा दिवा जणू शिवबाच नवा, स्वराज्याचा दिवा जणू शिवबाच नवा, मनुवाद्यांचे काळ
पवित्र मंगल शिव धर्माचे आम्ही वारसदार, आम्ही वारसदार। हो शिव धर्माच्या वाटेवरती शिव विचारांचा वर्षाव, संत नामदेव तू को बांचा, संत नामदेव तू को बांचा, करूया जय जयकार, करूया जय जयकार। हो शिव धर्माचा वाटेवरती शिव विचारांचा वर्षाव, रायगड किल्ला।
आक्रमणाची संधी किल्ल्याच्या वती भवती
पाटील डबल महाराष्ट्र केसरी हे इथं उपस्थित आहेत, सर्वांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। तसंच मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर टू व्हीलर रॅली काढून जागृती करणारे संभाजी पाटील हे हिंगोलीवरून इथे उपस्थित राहिलेले, त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवा। तसंच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि सर्वांना मदत करणारे मराठा समाजातील प्रगतशील उद्योजक म्हणून ज्यांचे ख्याते आहे असे सत्यजित चव्हाण हे इथं उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे सर्वांनी शिवस्वागत करावं। संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हा अध्यक्ष ज्यांना विशेष सन्मानाने पुरस्कार करण्यात येणार आहे ते सुयोग जामकर, आयबीएन लोकमतच्या करस्पॉन्डंट हालीबाबी कुरैशी या इथं उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। कार्यक्रम घेण्यामागची कारणं काय आणि कार्यक्रम इथं आपण का घेतो यासाठी प्रास्ताविक मधून आपले विचार मांडतील शिवपुत्र शंभूराजे राजाभिषेक ट्रस्टचे सदस्य धनंजय जाधव यांना मी विनंती करतोय, त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडव। प्रथमतः या ठिकाणी आमचे मार्गदर्शक भाऊलदादा पोकळे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं राज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने मी स्वागत करतो व त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं। राजमाता जिजाऊ छत्रपती शिवराय, त्याचबरोबर आजचा हा सुवर्ण दिवस आपण ज्यांच्या आनंद कार्यक्रमाने सुरुवात करतो असे छत्रपती शंभूराजे या सर्वांना मानाचा मुद्रा। या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो की हा राज्याभिषेक सोहळा आम्ही का करत आहोत, या ठिकाणी साधारण 3 वर्षापूर्वी पुणे शहरामध्ये अनेक नोकरीसाठी शिक्षणासाठी व्यवसायासाठी आलेले तरुणांचा एक ग्रुप तयार झाला व तो ग्रुप या ठिकाणी तुळापूर या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आला असता या ठिकाणी तुळापूरची अवस्था पाहिली, त्यांच्या मनामध्ये खचखच झाली व सर्वांनी या ठिकाणी एक ठाम निर्णय घेतला की संभाजीराजे यांचं कार्य खरंच इतिहासाने गौरव करावा एवढं मोठं आहे, परंतु त्या गौरवाची नोंद कुठं घेतली गेली नव्हती, म्हणून या ध्येयवेड्या तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जो दिवस महाराष्ट्रापुढे आलेला नाही किंवा महाराष्ट्रापुढे आणलेला नाही तो दिवस आपल्याला महाराष्ट्रापुढे कसा आणता येईल व संभाजी महाराजांचं कार्य या महाराष्ट्राला कसं सांगता येईल यासाठी या सर्व युवकांनी या ठिकाणी छत्रपती शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्टची स्थापना केली, त्यामुळेच आज आपण या महाराष्ट्रामधनं या ठिकाणी आलेला आहात। कार्य करत असताना छत्रपती शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्टनी या ठिकाणी अनेक स्वच्छता मोहिमा घेतलेल्या आहेत, या ठिकाणी कॅमेरे याच्या माध्यमातून बसवलेले आहेत, व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून मदत करून, त्याचबरोबर या ठिकाणी शंभूराज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने वर्षभर कार्यक्रम राबवले जातात, आम्ही वर्षभर या कार्यक्रमाची वाट पाहत असतो जेणेकरून आम्हाला सांगावं वाटतं की शिवरायांचा राज्याभिषेक झाला व शिवरायांचा राज्याभिषेक ज्या तोलमोलाने रायगडावरती होतो तोच राज्याभिषेक संभाजीराजांचा का होऊ नये, म्हणून आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्राला ही 16 जानेवारी दाखवली। त्याचबरोबर मी आपणास सांगू इच्छितो की तिथीच्या तारखेच्या परंपरेच्या वादात न पडता संभाजी महाराजांचं कार्य एवढं मोठं आहे, संभाजी महाराजांची एक आयडेंटिटी राहिली पाहिजे व ते कार्य तसं मोठं राहिलं पाहिजे, म्हणून आम्ही तारखेवरती ठाम आहोत व 16 जानेवारी ही पुढील 2 ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये सण म्हणून साजरा व्हावी मी अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। कार्य करत असताना आम्हाला अनेक जण मार्गदर्शक म्हणून लाभतात, सर्वांच्या मदतीने आम्ही हा कार्यक्रम करत असतो, तर या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली व प्रास्ताविक करण्याची या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल मी राज्याभिषेक ट्रस्टचा आभारी आहे व पुढील कार्यक्रमाची सुरुवात होईल। धन्यवाद धनंजय, सांगता सांगता एक मुद्दा राहून गेला तुझ्याकडून, तुळापूर हे शक्तीपीठ उजेडात आणण्यासाठी किंवा इथं जे लोक येत होते त्यापेक्षाही जास्त हे एक पर्यटन स्थळ व्हावं ही अशी आमची भावना होती। आज आपण बघाल तर हिरोशिमा नागासाकी या शहरांवरती अनुभव आले झाले होते, पण त्यातून जे राहिलेले अवशेष आहेत त्या अवशेषाची स्मारक करून त्यालाच पर्यटन स्थळाचा दर्जा जपानसारखा देश देतोय आणि आपल्या तुळापूरला जिवंत इतिहास असताना आम्ही पुणे शहरातून फिरत असताना एक खतखत होती मनामध्ये की तुळापूर विचारल्यानंतर लोक म्हणायचे कुठं आले, तुळजापूर म्हणायचे कधी कधी, तर हे स्थळ उजेडामध्ये यावं आमची गावकऱ्यांची सरपंचाशी पण यावरती चर्चा झाली, ते म्हटले आपल्या क दर्जाचा दर्जा आहे याला पर्यटनचा, थोड्याच दिवसात आपण ब दर्जा देऊन तिथं वार्षिक 2 कोटीचं जे काही काम येईल त्यातून काम करून आपण हा तुळापूर जगासमोर आणू आमची एक एवढीच इच्छा होती की जगभरातून पर्यटक इथं यावेत आणि त्यांनी या इथं इतिहास नोंदवावा आणि संभाजी महाराज जगभरांना सांगावे जगातील एकमेव असा युवराज आहे की त्याच्या वाट्याला एवढं
हालहाली तर मरण आलं पण त्यांना आपला स्वाभिमान जगाला दाखवून दिला. अशा राजाचा जिथं इतिहास झाला रक्त सांडलं तिथंच आपण सुवर्ण नाण्यांनी त्याचा अभिषेक करतो ही मागची भावना होती. त्या कार्यक्रमावरती काही जणांनी असे आक्षेप घेतले की जिथं मृत्यू झाला तिथं तुम्ही असा कार्यक्रम का घेता, पण त्यामागच्या आमच्या भूमिका आम्ही विशेषांकाच्या संपादकीय लेखामध्ये मांडलेल्या आहेत. थोड्या दिवसात सर्वांना विशेषांक सुद्धा वाटले जातील. मी शिवरूप राजे खरडेकर यांना विनंती करतो की आपण वरती संभाजी महाराजांच्या मूर्तीला जे अभिषेकाचं साहित्य आहे त्या साहित्यांना अभिषेक घालण्यासाठी यावं आणि अभिषेक गीताचे गायक बालाजी गाडे यांना विनंती करतो आपण माईक घ्यावा तो अभिषेक गीत गावं. यावरती तिलक लावण्यात आला आहे. त्यानंतर पुष्पांचा वर्षाव शंभूराजांच्या मूर्तीवरती त्यांच्या पायावरती आणि त्यांच्या पूर्ण शरीरावरती पुष्पांचा वर्षाव या ठिकाणावरती करण्यात येणार आहे लगेच. त्यानंतर पण पाण्याने त्या ठिकाणावरती त्यांचे चरण धुण्यात येतील. पाच नद्यांच्या पाण्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती पाणी टाकून पाच नद्यांचं त्यांचे पाय धुतल्या जात आहेत, त्यांचे चरण धुतल्या जात आहेत. धाकल्या धन्यासामचा हा मानाचा मुजरा, धाकल्या धन्यासामचा मानाचा मुजरा. जिथे निधला शंभू राजा, जिथे निधला शंभू राजा ती पवित्र इथली माती, याच दिनी शिवपुत्र झाला शंभू छत्रपती. जिथे निधला शंभू राजा ती पवित्र इथली माती, याच दिनी शिवपुत्र झाला शंभू छत्रपती. त्या मातीचा इतिहास आपण, त्या मातीचा इतिहास आपण जागवूया हो खरा. धाकल्या धन्यासामचा हा मानाचा मुजरा, धाकल्या धन्यासामचा मानाचा मुजरा. शिवरायांचा अन स्वराज्याचा, शिवरायांचा अन स्वराज्याचा चालविला पुढे वारसा. शूर छाव्यांच्या कर्तृत्वाचा गाजा वाजा दाही दिशा, त्या कर्तृत्वाचा विचार आपण नेऊया आपल्या घरा. धाकल्या धन्यासामचा मानाचा मुजरा, धाकल्या धन्यासामचा मानाचा मुजरा. सुवर्ण दिन हा आपचा, सुवर्ण दिन हा आमचा, साठवूया हृदय मंदिरी. प्रेरणा देते शंभू चरित्र अवघे घेऊ उभारी, प्रेरणा देते शंभू चरित्र अवघे घेऊ उभारी. अभिषेक घालूया सर्जा शंभूला, अभिषेक घालूया सर्जा शंभूला. झुकल्या तव चरणी नजरा, धाकल्या धन्यासामचा मानाचा मुजरा, धाकल्या धन्यासामचा मानाचा मुजरा. छत्रपती संभाजीराजांचा त्या ठिकाणावरती पूर्ण राज्याभिषेकामध्ये राजे पूर्णतः सजून धजून राज्याभिषेकात आलेले आहेत. या ठिकाणी पाच नद्यांच्या पाण्याने संभाजीराजांवरती अभिषेक केला जातोय. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणावरती संपन्न होत आहे. महाराज क्षत्रिय कुल गणपती भूपती बुद्धिवंत कीर्तिवंत प्रज्ञावंत करुणाशील नीतिवंत स्त्री सन्मानक गनिम भक्षक रात रक्षक सकल शास्त्र पंडित सर्व गुण संपन्न धर्मशास्त्र कोविद शेतकरी सरज सह्याद्री राज सिंहासनाधीश्वर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की समत बंधुत न्याय प्रस्थापक शेतकरी सरज सह्याद्री राज बुधभूषणकार छत्रवीर पंडित छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. या ठिकाणावरती छत्रवीर संभाजीराजे यांचा राज्याभिषेक संपन्न होत आहे. अत्यंत आनंदमय क्षणामध्ये हा राज्याभिषेक संपन्न झालेला आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये हा अभिषेक या ठिकाणावरती समंध अभिषेक संपन्न होईपर्यंत आपल्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. आपल्या छातीचे तट करून या महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा रक्षण करणाऱ्या छत्रवीर संभाजीराजांचा राज्याभिषेक या ठिकाणावरती संपन्न झालेला आहे. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण पुष्प छत्रपती छत्रवीर संभाजीराजांच्या मूर्तीवरती पुष्प अर्पण करून राज्याभिषेक सोहळ्याला अभिवादन करावं, हा आनंद उत्सव साजरा करावा. हा खरं तर संबंध बहुजनांचा, हा संबंध महाराष्ट्र वर्षाचा एक आनंदाचा सोहळा होता. कारण या राज्याभिषेकानुसार स्वातंत्र्याची संकल्पना जी शिवरायांनी मांडलेली होती ती संकल्पना पुढे तशीच चालत राहिली. आणि म्हणून परत एकदा मोठ्यानं जयघोष या ठिकाणावरती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये याच दिवशी झालेला आहे. आणि परत एकदा आम्ही जयघोष करत आहोत. क्षत्रिय कुल बुद्धिवंत कीर्तिवंत नीतिवंत स्त्री सन्मानक समत बंधुत प्रस्थापक गनिम भक्षक रथ रक्षक शेतकरी सर्ज सह्याद्री राज ज्ञ
धन्यवाद. परत एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करावा आणि आपला आसन ग्रहण करावं. धन्यवाद बालाजी. शिवरूपराज खर्डकर यांच्या घरचा विवाहाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्यांना इथून जायचं आहे. त्यासाठी आपण त्यांचा जास्त वेळ न घेता मी अजयजी भोसले, संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष व सागरजी सातव यांना विनंती करतो की या दोघांनी त्यांचं स्वागत करावं. राजाभिषेकच्या कार्यक्रमाच्या जरासं परंपरा विरुद्ध मी पहिल्यांदाच आपल्या पुढं मार्गदर्शन करायला उभा राहिलो म्हणून मित्रांनो आपली जरा माफी मागतो. घरचं फार घरचं जवळचं लग्न म्हणजे आमच्या सख्या मामाच्या मुलीचं लग्न आज आहे, परंतु संभाजी महाराजांचा अभिषेकला कार्यक्रम आणि तुलापूरला याचा योग हे कधीही टाळू शकलं नाही. लग्नाला जरा उशीर झालं जायला तरी चालेल, पण हा योग टाळायचा नाही. आज व्यासपाटवर आपले लोकप्रिय आमदार महेशसाहेब, आमचे सहकारी पासकर दादा व चंद्रार पाटील, गावचे सरपंच आणि सर्वच व्यासपीठ मी नाव घेत आपल्या सर्वांना वेळ घेत नाही. मित्रांनो, संभाजीराजांचं नाव घेतलं तर मराठा समाजाच्या अंगातलं रक्त सळसळते हे म्हटलं तर कुठे वावगं ठरणार नाही. संभाजीरायांचा इतिहास तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आणि थोडं राज्याभिषेकाचा विषय बोलायचं तर संभाजीराजे जेव्हा 1681 राज्याभिषेक केलं त्याच्या बाबतीत मी आपल्याला थोडीशी माहिती देईन. शिवाजी महाराज 1680 वारले तेव्हा संभाजीराजे पन्हाळ्यात होते. पन्हाळा म्हणजे कोल्हापूरजवळ. कट रचलं होतं आणि राजांना कळलं पण नव्हतं महाराज वारले. परंतु त्या काळावर हिंदू स्वराज्यावर औरंगजेब जवळजवळ 400,000 घोडे आणि जवळजवळ 5,00,000 सैनिक घेऊन त्या महाराष्ट्रावर चाल करणार होता आणि ते कळालं होतं खरे हंबीरराव मोहित्यांना. हंबीरराव मोहित्यांचं नातं म्हणलं तर हंबीरराव मोहिते संभाजी महाराजांचे सावधराय सोराबाई यांचे सख्खे भाऊ. आणि त्या काळी मराठा स्वराज्य टिकायला पाहिजे, राजकारण बाजूला व्हायला पाहिजे, मराठा समाज मराठा जात एकत्र येऊन एक शक्तिशाली राजा पाहिजे म्हणून हंबीरराव मोहित्यांनी संभाजीराजांचं राज्याभिषेक केलं 1881. आणि त्याच्यानंतर इतिहास असा घडा गेला की 1685 औरंगजेब इथं महाराष्ट्रात येऊन टेपला. 2 लढाई झाली, त्याच्यानंतर महाराजांना अटक करण्यात आलं आणि 2 महाराजांचे जे हाल झाले ह्याचं सांगण्याचं ह्याचं वर्णन करायची माझी तर वैयक्तिक शक्ती आणि ताकद नाही आपल्याकडे. महाराजांचे जेव्हा इथं तुळापूरला आणले त्याच्या आधीच महाराजांची जीप काढली गेली होती आणि महाराजांची जीप काढली गेली होती तेव्हा औरंगजेबाने विचारलं तुम्ही मुसलमान धर्म स्वीकारणार का नाही. तर महाराजांनी कागद मागितलं होतं, त्यांच्याबरोबर कवी शंकर होते, कवी शंकर, आणि कागदावर त्यांनी लिहिलं होतं अरे अजून काय करणार आहेस माझं, तू तुझी पोरगी दिली तरी मी धर्म स्वीकारणार नाही आणि म्हणून आपण संभाजीराजांना धर्मवीर संभाजीराजे म्हणतो. आणि मग त्यांचे डोळे काढून आपल्याला तिथं तुळापूरला आणलं गेलं. तिथं हे वास्तूला येणं म्हणजे फार समाधान वाटतं. मलाच कुठे तर लाज वाटते की ह्याच्या आधी मी ह्या समाधीला दर्शन घेऊन यायला पाहिजे होतं. नेहमी या रस्त्यानं जाताना असं वाटायचं की अहो आपण तुळापूरला जायचं, वाघोलीला यायचं दादा बरंच वेळापासून दादा योग झाला पण तुळापूरला यायला योग झाला नाही. मग आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादनं आणि आई तुळजाभवानीचे आशीर्वादच म्हणायला पाहिजे की आज राजांचा राज्याभिषेक दिवस आणि इथं तुळापूरचं दर्शन आणि आमच्या हस्ती त्यांचं थोडीशी सेवा करायची आपण संधी दिली. संभाजीराजांवर बरेचसे पुस्तकं लिहिल्यात, नाटकं लिहिल्यात. छावा पुस्तक इतकं चांगलं शिवाजीराव सावंतनी लिहिले. माझी एक विनंती आहे की सर्व तरुणांनी ही पुस्तकं जरा वाचावं
आणि हे पुस्तकं वाचताना आजकाल आपण तर संभाजी महाराजांसारखं लढाई करू शकत नाही. आपण तलवार घेऊन कोणाच्या बांधावर जाऊन त्याला तलवारीनं मारून त्याची 7-12 क्षेत्र जमीन आपण घेऊ शकत नाही. परंतु आपण एक करू शकतोय, आपण आज अभिमान करतोय की हम गर्व से कि हम हिंदू आहे, मराठा आहे, कुछ भी आहे, बट हो सगळं ह्या संभाजीराजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने तिथं ठापवलं म्हणून आपण झाले. आपल्याला एक गोष्ट सांगतो, आमदारसाहेब रामराजांनी मध्ये आमच्या निंबाळकरांचं सगळं संमेलन आम्ही अख्ख्या हिंदुस्थानमधले निंबाळकर जेवढे आहेत, जेवढी आमची भावकी आम्ही बोलली पलटणमध्ये, आणि सर्व आम्ही बसलेलो मग तिथं म्हणजे राजकारण नाही, भावकी भांडण नाही, काय नाही, आम्ही सर्व रामाचं देऊळ आमचं कुलदेवता आहे फलटणमध्ये आपण आला तर. आणि तिथं दोन माणसं जेव्हा टोपी घालून आले आम्ही सगळे गप होतो आणि त्यांचं नाव होतं उस्मान निंबाळकर. हैदराबादमध्ये चारमिना बांधला आहे, तिथं एक बाजूला एक गली आहे, तिथं अजून निंबाळकर गली म्हणून म्हणतात आणि चारमिना बांधला आहे ती निंबाळकरांची जागा आहे. म्हणजे त्या काळी त्यांचा परिवर्तन झाला असेल पण त्यांनी आडनाव अजून निंबाळकर ठेवलं होतं आणि जरी ते मुसलमान झाले तरी ते निंबाळकर म्हणून ते आम्हाला आश्चर्य वाटलं. मित्रांनो, संभाजीविषयी बोलायचं, त्यांचे फार शत्रू होते, औरंगजेब प्रमुख होते, त्यांनी सिद्धीबरोबर पण फार मोठी लढाई दिली होती. सिद्धी म्हणजे जे आफ्रिकामधनं आले होते. एकदा संभाजीराजांनी स्वराज सोडलं होतं आणि अफजल खानचा दलेर खान म्हणून एक सरदार होता, त्याच्या माध्यमातून त्यांनी एक किल्ला लढला होता आणि किल्ला लढता लढता ज्यावेळी त्या किल्लेदाराला कळलं की पुढच्या फौजेत संभाजीराजे आहेत, त्यांनी किल्ला सोडून दिला. आणि इतिहास सांगते तेव्हा दलेर खानला आश्चर्य वाटलं की किल्लेदारांनी लढाई इतकी चांगली चालली, दोन्ही बाजूने चालली, आज कोण जिंकल हे सांगू शकत नाही. आणि तेव्हा एक किल्ला सोडला नुसतं की शिवपुत्र संभाजीराजे पुढे उभा आहेत आणि मी त्यांच्यावर आता लढू शकत नाही आणि म्हणून किल्ला. त्याच्यानंतर शिवाजीराजांनी संभाजीराजांची समजूत पन्हाळ्याला घेतली आणि मग त्याच्यानंतर इतिहास पुढं सुरू झाला. मराठ्यांचा इतिहास, छत्रपतींचा इतिहास बघितलं तर शिवाजी महाराजांना छत्रपतीचं पदवी दिल्यानंतर 6 वर्ष राज्य करायला मिळालं. संभाजीराजे छत्रपती झाल्यानंतर त्यांना पण एक योग्य 5-6 वर्ष राज करायला मिळालं. ह्या योग पुरुषांना जर 20-25 वर्ष छत्रपती म्हणून राज करायला जर मिळालं असतं तर आज हिंदू धर्म व मराठा महाराष्ट्र दिल्लीच्या तखपर्यंत जायला कधी वेळ लागला नसता. पण नीतीलाज मंजूर नव्हतं म्हणून आपण म्हणून सोडून देऊ शकतो. इतिहास इतिहास राहणार, पण आज माझ्या पुढची जी तरुण पिढी उभा आहे, तुम्ही खरं आमची शक्ती आहे, तुम्ही आमची पिढी घडू शकताय. आम्ही तर आज 50 माधव आहे, 50 आहे, 50 गाठली आहे, पण तुम्ही जर ठरवलं की एकत्र राहून एका विचारातनं आपले सर्व राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून आपल्या मराठा समाजकरता काय तर करावं तर त्यात काय उशीर होणार नाही, भाऊ होणार नाही. आपण मधी छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर ह्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दौरा काढले होते आरक्षणच्या माध्यमातून. राजांना बरंचसं साथ मिळालं. पुरंदरसारख्या पुणे जिल्ह्यात मोठी सभा झाली, आमच्या फलटणमध्ये साखरवाडीमध्ये शेवटची सभा झाली. राणेसाहेबांनी पण त्यांचा उल्लेख केला, त्यांनी आपल्याला सहकार्य केलं, परंतु ते आपलं स्वप्न अर्धवत राहिलं. हे स्वप्न दादा कुठेतरी मराठा युवकांनी आपल्या हातात घ्यायला पाहिजे. आणि तुमची जर शक्ती राजांच्या मागं उभा राहिली तर मग सातारा आणि कोल्हापूर जर एकत्र उभा राहिले तुमच्याबरोबर, त्यांना उभा करायची ही आमची जबाबदारी, तुम्ही त्यांच्या मागं उभा राहायची ही तुमची जबाबदारी. एवढं मला आज इथं तुळापूरमध्ये आपण आम्हाला वचन द्या आणि आपण जरूर आपण काय ना काय तर प्रयत्न करू. मी आपलं जास्त वेळ घेत नाही, माझ्यापेक्षा अजून राजकीय ज्येष्ठ लोक बोलणारे आहेत, परंतु मी सांगितल्यासारखं मला आपण क्षमा करावं आणि लग्नाला जायला परवानगी द्यावं, कारण मुलाची बाजू जी येते ती ग्वाल्हेरवरून येत आहे, लांबची आहे आणि आपल्याला माहीत आहे लग्नकार्यात जरा रुसवा फुगवा आपल्याकडे जास्तच असतो, ते कुठेतरी कमी व्हायला पाहिजे दादा, पण ते होत नाही. म्हणून मी आपली परवानगी मागतो आणि ह्या जे संयोजकांनी ही जे कार्यक्रम केला आहे संभाजीराजांचा राज्याभिषेकचा, हे मी आपल्याला सांगतो की अतिशय उत्तम कार्यक्रम केला आहे. संभाजीराजांचा राज्याभिषेक हा आपल्या समाजात फार थोड्या लोकांना माहीत आहे. संभाजीराजांचा वीरता माहीत आहे, संभाजीराजांचा धर्मवीरता माहीत आहे, संभाजीराजे लढवाय होते,
संभाजीराजांच्या दुसऱ्या गोष्टी पण जे लिहिल्या गेल्या ते पण लोकांना माहीत आहे. जे वाईट गोष्टी लिहिल्या संभाजीराजांच्या बाबतीत ते पण सगळ्यांना जास्त माहीत आहे चांगल्यापैकी. पण संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला होता. संभाजीराजांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1881 1681 झाला होता. हे फार लोका कमी लोकांना माहीत आहे. आज तुम्ही जे हे रोपटं लावलं इथं तुळापूरमध्ये, हे रोपटं काय वर्षानं मोठं विश्व होईल आणि हे जो विश्व होईल जेव्हा जे रायगडवर आपण जे कार्यक्रम घेतो आहे त्या पद्धतीनं तुळापूरवर एक कार्यक्रम घेतल्यानंतरच आपण कुठेतरी समाधान मानावं आणि आपल्या तरुण पिढीला आमच्यासारख्यांची पाठिंबा कायमचं राहील. आम्हाला मान तेव्हा आम्हाला कुठे तुम्हाला बोलवायला या लागणार नाही. काय आमच्याकडनं सहकार्य लागेल तेवढं आपण आपल्या पुण्या आम्हाला मागावं आणि आम्ही आपल्याला सहकार्य करायला तयार आहे. मी एवढंच बोलून संयोजकांनी आम्हाला इथं संधी दिली म्हणून मी त्यांचा आभार मानतो. व्यासपीठांनी मला पहिल्यांदा बोलायची संधी दिली म्हणून व्यासपीठांचा आभार मानतो. आणि आपल्या इथं माझे मराठी युवक बंधू यांना सर्वांना इथं जमल्यामुळं ह्यांचं तुमचं सर्वांचं प्रमुखाने आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिवरूपराजे. तुमच्या घराण्याने तसेच महाराष्ट्रातील मावळखोऱ्यातील अनेक मावळ्यांनी इतिहास घडवला, पण तो इतिहास चुकीचा लिहिला गेलेला आहे. समाजापर्यंत चुकीचा इतिहास पोहोचवला गेलेला आहे. आपल्या भाषणातून पण काय मुद्दे आले तर आम्ही विशाल शिंदे आपल्यासोबत असतात, आम्ही इथून पुढे राहू. आपल्यापर्यंत सत्य इतिहास पोहोचवण्याचा आम्ही पण प्रयत्न करू आहे. असे सोहळे जे आहेत ते सत्य इतिहासाचा जागर होण्यासाठी येतो आहे. आमच्या लोकांची चूक एवढीच झाली इथून मागची की आम्ही इतिहास घडवला पण लिहिला पण नाही आणि वाचला पण नाही. आणि जे दोन कावले होते आमच्या इतिहासावर टपून बसले त्यांनी चुकी झाली ना आमच्या लोकांपर्यंत चुकीचा इतिहास पोहोचवला. तो इतिहास सोडून आम्हाला खरा इतिहास समाजासमोर आणि तरुण पिढी पर्यंत आणायचा आहे. आणि त्या इतिहासातून जे तरुण घडवायचे आहेत ते संभाजीराजांना आदर्श मानून तरुण घडवायचे आहेत. इथं चंद्रराव पाटील साहेब पण आहेत. आम्हाला त्यांनाही एक विनंती आहे चंद्रराव पाटील साहेब की आज तुमच्या कुस्ती क्षेत्रामध्ये आपण महादेवी हनुमान वगैरे सर्वांचं प्रेरणास्थान असते असू द्या, पण छत्रपती संभाजी महाराज हे कैवान लोकांचं एक प्रेरणास्थान द्यायला पाहिजे. त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी एक आमची विनंती आहे. कारण पिळदार शरीर असणारा एक लढवय झुंजार आपला राजा होता. त्याच्यासारखी ताकद त्याच्यासमोर शत्रू टिकत नव्हता. ज्या संभाजी महाराजांना पकडलं गेलं त्या शत्रूची पुढे जाण्याची धमक सुद्धा नव्हती. लांबून दोर फेकले गेले, लांबून साखळ्या फेकल्या गेले आणि पकडले गेले. तेवढा दराला संभाजी महाराज होता. धन्यवाद स्वरूपराजे. थोड्याच वेळात नितेश राणे साहेबांचं आगमन होत आहे. तोपर्यंत आपण असलेल्या उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागताचा कार्यक्रम घेऊया. तिथे उपस्थित असलेले मणिदादा लांडगे यांचा सन्मान करण्यासाठी इंदापूर तालुक्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रशांत पवार व सांगली सोलापूर जिल्ह्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सचिन जगताप यांना मी विनंती करतो त्या दोघांनी त्यांचा सन्मान करावा. आमच्यासारख्या शिव कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. आपला पहिला निर्णय झाला होता की इथं जो कार्यक्रम घेतला जाणार आहे या कार्यक्रमामध्ये कोणत्याही राजकीय व्यक्ती आणायचा नाही. पण आज जर तुम्ही पाहिलं स्टेजवरचे तर महेश दादा हे काम करण्यासाठी राज पवार आंबेजोगाव तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड व तुषारजी पांडे अखिल भारतीय छावा शहर अध्यक्ष पुणे त्यांना विनंती करतो की त्यांनी राहुलजी पोकळ यांचा फ्रेम उपस्थित घेऊन सन्मान करावा. नितेशजी राणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. कुणी हालू नाही इथून. नितेशजी शिवले यांचा सन्मान करण्यासाठी मी संतोष पाचे व ऋषिकेश मारणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. जोरदार टाळ्या सरपंच साहेबांचा खूप मोठा सहयोग आहे. गावचा सहयोगाशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. गावातील सर्व ग्रामस्थ राणे साहेब अध्यक्ष स्वाभिमान संघटनेचं स्वागत झालं. जोरदार टाळ्याने झाला स्वागत करा नितेशजी राणे साहेब. धन्यवाद राणे साहेब आपण आपल्या जोडीनं उपस्थित राहिला. नितेशजी राणे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे संभाजी ब्रिगेड हवेली तालुक्याचे अध्यक्ष हर्षवर्धनजी मगदूम.
तसेच गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य गणेश पुजारी यांचाही सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे. अमरजीत पाटील, पंढरपूर. मराठाचे आवासांगाचे प्रशिक्षक अमरजीतजी पाटील यांच्यासाठी पण जोरदार पाया. तसेच गावचे सदस्य गणेशजी पुजारी, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य यांचं स्वागत करण्यासाठी मी बोलत आहे. अमरजीतजी पाटील, मराठाचे आवासांग प्रदेश प्रमुख उपस्थितांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडलेला आहे. तसेच आज या कार्यक्रमाच्या शंभू गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारे चंद्रहार पाटील यांना मी विनंती करतो. त्यांना चंद्रहार पाटील यांना शंभू गौरव पुरस्काराची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. चंद्रहार पाटील साहेब यांना विनंती करतो, आपण शंभू गौरव पुरस्कार आपला स्वीकारावा. तो देण्यासाठी मी विनंती करतो कुस्ती क्षेत्रातीलच आपले महेशदादा लांडगे, नितेशजी राणे, सर्वच प्रमुख उपस्थितांना विनंती आहे की त्यांनी हा त्यांचा सन्मान करावा. कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर नाव गाजवलेले आमचे सर्वांचे आकर्षक चंद्रहारजी पाटील यांचा सर्व प्रमुख उपस्थितांनी शंभू गौरव पुरस्कार देऊन सन्मान करावा. सर्वांना विनंती आहे, जोरदार काय चंद्रहार पाटीलसाठी. धन्यवाद चंद्रहारजी पाटील साहेब. सर्व कुस्ती प्रेमींची आपल्याकडून एवढी अपेक्षा आहे की आपले कोयना वारणा खोऱ्यातील कुस्ती क्षेत्रातले जे कुस्तीपट्टू आहेत ते ऑलिम्पिकमध्ये चमकावेत, यासाठी आपण प्रयत्न करावेत. आम्ही आपल्याला जी लागेल ती मदत करू. धन्यवाद. तसेच मराठा आरक्षणासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये टू व्हीलर रॅली हिंगोली ते रायगड अशी काढली. ते मराठा जागरवाद्यांचे अध्यक्ष संभाजी पाटील यांनाही शंभू गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. सर्व प्रमुखांना विनंती करतो की त्यांनी त्यांना शंभू गौरवची ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. संभाजी पाटील. उद्योग क्षेत्रामध्ये मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहणारे, सामाजिक चळवळींना हातभार लावणारे सत्यजित चव्हाण यांचा इथं शंभू गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येत आहे. सत्यजित चव्हाण यांना विनंती करतो की आपण आपला शंभू गौरव सन्मान स्वीकारावा. सत्यजित चव्हाण साहेबांसाठी जोरदार ताळ्या. प्रतिभा चव्हाण ग्रुप ऑफ कंपनी गेल्या 3 महिन्यामध्ये संभाजी ब्रिगेडचं आदिवासन पार पडलं सांगली येते. तिथं जवळपास 500 तरुणांना एकाच वेळी जॉब देणारे सतीश चव्हाण यांच्यासाठी जोरदार ताळ्या. मराठा समाजातील कोणीही बेरोजगार तरुण असतील तर त्यांनी सतीश चव्हाण यांचा मेल आय डी आमच्याकडून घेऊन जावा. चव्हाण ग्रुप ऑफ कंपनीचा त्यांना जॉबचे आम्ही आज आम्ही सतीश चव्हाण यांच्या वतीने ट्रस्टच्या वतीने देतो. नक्कीच मराठा समाजातील कोणीही तरुण बेरोजगार राहणार नाही याची काळजी सतीश चव्हाण घेत आहेत. त्यांच्यापर्यंत जे समाजासाठी करता येईल ते करत आहेत. म्हणूनच अशा व्यक्तीचा आपण आज शंभू गौरव सन्मान देऊ सन्मान करत आहे. मित्रांनो, 3 शंभू गौरव सन्मान झाले, क्रीडा, सामाजिक आणि उद्योजक. तसेच काही विशेष सन्मान आहेत, त्यामध्ये सुयोग जामकर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड सांगली. महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीनं शिवरायांचा इतिहास खूप चुकीच्या पद्धतीनं लिहिला, यात चिड येऊन त्या व्यक्तीची ज्या व्यक्तीनं त्या व्यक्तीचं तोंड गाळ केलं असं सुयोग जामकर शिवक्रांती धन्यवाद. मित्रांनो, यातून एकच दिसून येतं की अजूनही लोकांच्या मनामध्ये किती राग आहे. ज्या व्यक्तीनं आमच्या महापुरुषांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीला या सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. हे राग अजूनही आमच्या तरुण मावळ्यांच्या मनामध्ये खटखटत आहे आणि तोच जोश इथं सर्वांना दिसत आहे. तसेच अशा सामाजिक कार्यक्रमांना नेहमीच मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी देणाऱ्या हलिमा बिकुरजी करस्पॉन्डंट IDN लोकमत यांचाही इथं सन्मान करण्यात येत आहे. विनंती करतो सर्वांना जोरदार ताळ्या हलिमा बिकुरजी यांच्यासाठी.
धन्यवाद विशेष सन्मानाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आज या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिलेल्या शंभूप्रेमींना मार्गदर्शन करण्यासाठी इथं काही व्याख्याते आपण बोलवलेले आहेत, त्यापैकी बालाजी गाडे पाटील यांना विनंती करतो. त्यांनी 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये आपलं कार्यक्रम वाढत आहे, 10 मिनिटांमध्ये शंभू चरित्रावरती आपलं व्याख्यान घ्यावं. मंचावरती उपस्थित सर्व आणि मंचाच्या समोर बसलेल्या सर्व छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांवरती प्रेम करणाऱ्या तमाम निष्पाप निष्कलंक निरागस निगड्या छातीच्या ज्यांच्या उरामध्ये रग आणि धग सामावलेले आहे आणि या देशाचा प्रत्येक अंधकारमय कोपरा प्रकाशाने उजळून निघावा अशी ज्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये मनोमन इच्छा आहे अशा तमाम क्रांतिकारी तरुणांना तरुणींना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या विचारांना सुरुवात करतो. कवी आणि कथाकार असणाऱ्या बाबूराव बागुलांची एक कविता आहे की वेदाआधी तू होतास वेदातल्या देवाआधी तू होतास, वेदाआधी तू होतास वेदातल्या देवाआधी तू होतास, वेदाला देवाला सूर्याला सूर्य म्हणालास, तू सूर्याला सूर्य म्हणालास म्हणून सूर्य सूर्य झाला, तू चंद्राला चंद्र म्हणालास म्हणून चंद्र चंद्र झाला, तूच सर्व देवांचे बारसे घातलेस हे मनसा या सर्वांच्या अगोदर तू होतास म्हणून या जगामध्ये सर्वात प्रथम जर काही आला असेल तर तो माणूस आला. आणि ज्या वेळेला 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रातील माणसांना त्यांचं जगणं मुश्किल करून टाकणाऱ्या इथल्या धर्माच्या ठेकेदारांनी ज्या वेळेला त्यांना पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला इथं समतेचं ममतेचं स्वातंत्र्याचं राज्य निर्माण करण्यासाठी सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी आधुनिक लोकशाहीचा पाया या महाराष्ट्रामध्ये घालला. आणि संबंध 18 पगडवाती 12 बलुतेदारांच्या मावळ्यांना मावळा एका शब्दामध्ये गुंतलं आणि 6742 जातीतला समान बहुजन समाज एका कुंपणाखाली आणून मावळा या शब्दाखाली गुंपल्या गेला आणि या भारतामध्ये पहिल्या लोकशाहीची स्थापना झाली आणि त्या माध्यमामधून स्वातंत्र्यासाठी मावळा आमचा लढला जाऊ लागला आणि समोर येऊ लागला. ज्या लोकशाहीमध्ये आज आपण विधानसभेमध्ये जात आहात, ज्या लोकशाहीच्या माध्यमामधून आज जनतेचे प्रश्न आपण मांडत आहात, या संदर्भाने विचार करत असताना एक छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आपण या ठिकाणावरती घेत आहोत. त्यांच्या जीवनातले 2 मुद्दे या ठिकाणावरती ठेवतो आणि राहिलेल्या 2 मिनिटात माझं मी भाषण संपवतो. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी त्या काळामध्ये लोकांची कर्जमुक्ती केली. वासी मेंद्रे यांनी 40 वर्ष आयुष्याची छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला दिली. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी आपोआप परस्पररित्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि ज्या भागावरती दुष्काळ होता तिथून शेतसारा वसूल करू नये असे आदेश त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला दिले. त्यावेळेला काही चांदाळ चौकडी असणाऱ्या मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे अण्णाजी दत्तो या वगैरे मंडळींनी शिवाजी महाराजांकडे संभाजी महाराजांची तक्रार केली की महाराज तुमचं पोरग बिघडल्यासारखं करायला लागलंय, डायरेक्ट कर्जमाफी केली त्याने आणि येणाऱ्या काळात अशी कर्जमाफी दिली तर आपल्या येणाऱ्या तिजोरीमध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये शेतसारा कसा जमा होईल, खजिना कसा जमा होईल आणि जर खजिना जमा झाला नाही तर स्वराज्य कसं चालेल हे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणावरती काही मंडळी निर्माण करू लागली. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की माझं पोरग जे काही करतंय ते इथला माणूस जगवण्यासाठी करतंय आणि आपलं स्वराज्याचं ध्येय आहे इथला माणूस जगला पाहिजे. आणि म्हणून आज राज्याभिषेकाच्या निमित्तानं मला हेच सांगायचंय, आज शासनाचे प्रतिनिधी आहेत आपण सर्वजण इथं मतदार वर्ग आहोत, आजचं शासन आम्हाला जगायला शिकवत नाही, 15,000 रुपये देऊन इथं संडास कशी बांधावी हे सांगून इथल्या माणसाला इथलं सरकार हागायला शिकवतं पण त्याला 1500 रुपये देऊन कसं खावं हे जगायला इथलं सरकार शिकवत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यानं इथल्या माणसाला जगायला शिकवलं म्हणून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज गेल्यावरती सुद्धा 30 वर्ष मराठे औरंगजेबासोबत नेतृत्वाशिवाय लढत राहिले कारण का तर त्यांनी इथल्या माणसाला ताट मानेनं जगायला शिकवलेलं होतं. आणि म्हणून फक्त शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधनं प्रेरणा कुठली घ्यायची तर आम्हाला जगायला शिकवलं. जाता जाता शेवटचा मुद्दा ठेवतो आणि थांबतो. अलीकडच्या काळामध्ये इतिहास म्हटलं की आमच्यासमोर तलवारीची लढाई दिसते, इतिहास म्हटलं की आमच्यासमोर कुठलं तरी युद्ध दिसतं पण मुळामध्ये इतिहासातनं शिकायचं काय हे आम्ही कुठंतरी समजून घेतलं पाहिजे. त्या काळामध्ये 32 वर्षाचं आयुष्य संभाजी महाराजांना लाभलेलं असताना अवघ्या 32 वर्षामध्ये 1000 लढाया केल्या, 350 लढायांचं नेतृत्व केलं, सर्व लढाया जिंकल्या आणि एवढं करत करत त्यांनी 4 ग्रंथांनी 32 उपग्रंथांचं लिखाण केलं आपल्या समोर आलेलं आहे. पण त्या काळामध्ये जर आजच्यासारखी लोकशाहीची परिस्थिती असली असती आणि हातामध्ये तलवार घेऊन जर माणसं कापावी लागले नसते तर निश्चितच तत्कालीन परिस्थितीमधील ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व प्रांतांना त्यांनी काबीज केलं असतं जर आज छत्रपती संभाजी महाराज राहिले असते.
जर आज छत्रवीर संभाजी महाराज राहिले असते तर या काळामध्ये या लोकशाहीमधील सर्वच्या सर्व ज्ञानाच्या क्षेत्रातील प्रांत त्यांनी काबीज केले असते. मग इतिहासामध्ये शिकायचं काय? आज लोकशाही आलेली आहे, शांतता आणि सुव्यवस्था आणि न्याय या देशामध्ये प्रस्थापित झालेला आहे. तरी सुद्धा ज्या वेळेला साताऱ्याचे आमचे संतोषरावजी महाडिक यांचं तिथं रणांगणावरती लढत असताना ते शहीद झाले शत्रूसोबत, त्यावेळेला त्यांची चिता तिथं जळत असताना त्यांच्या बापानं प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रतिक्रिया काय दिली? की माझा एक पोरगा जरी शहीद झालेला असला, माझा एक पोरगा जरी धारातीर्थी पडलेला असला तरी मला काही त्याचा गम नाही, माझा दुसरा जरी पोरगा असला असता तरी मी त्याला रणांगणावरती लढण्यासाठी पाठवलेलं असतं. हे ऐकायलाही बरं वाटतं, मला सांगायलाही बरं वाटतं, ऐकत असताना अंगावरती शहर येतात, पण याचं ज्यावेळेला आपण बारकाईनं चिकित्सा करू त्याच वेळेला मला थोडंसं याचं क्रिटिसिझम करावं असं वाटतंय. मी सातत्यानं बारकाईने विचार करत असतो, त्यावेळेला मला असं वाटतंय की जर त्याच वेळेला आमच्या शहीद झालेल्या बापांनी असं म्हणण्यापेक्षा की बाबा रे माझा एक पोरगा त्या ठिकाणावरती मेला, तिकडं माझा दुसरा पोरगासुद्धा देशाच्या रक्षणासाठी पाठवतोय हे म्हणण्यापेक्षा, युद्धामधनं बुद्धापर्यंत गेलेला आमचा हा समाज आहे आणि म्हणून एवढं सगळं सांगत असताना जर त्या ठिकाणावरती या बापानं समजून घेतलं असतं की माझा पोरगा या ठिकाणावरती धारातीर्थी पडलेला आहे आणि आज माझ्या मातारपंची काठी असणाऱ्या पोरांना जवान पोराच्या चितेला मला भडादरी द्यावा लागतोय, त्याच पद्धतीनं पाकिस्तानामधील असेल चीनमधील असेल कुठल्या तरी बापाचं पोरग मेलं असेल आणि त्या बापाला सुद्धा तिकडं त्याच्या चितेला भडादरी द्यावा लागत असेल. म्हणून जर या महाराष्ट्रातल्या आमच्या शहीदांच्या बापांनी जर या देशाच्या सरकारला असं सांगण्यापेक्षा की एक पोरग मेलं दुसरा देतो असं म्हणण्यापेक्षा खडसावून असं सांगितलं पाहिजे तुमचे काय झकमार आहेत ते भांडणं मिटवा, आमचंही पोरग मेलं नाही पाहिजे, तिकडचंही पोरग मेलं नाही पाहिजे, भांडणच होणार नाही याची व्यवस्था या देशामध्ये करा, त्यांच्या पोरांना सांगितलं पाहिजे. खरं तर प्रामुख्यानं बघितलं असताना धर्म हा ज्या ठिकाणावरती विषय येतो त्या ठिकाणावरती राजकारण केलं जातं आणि त्या माध्यमामधनं आम्ही भावनिक पद्धतीनं समोर छात्या समोर घेऊन लढायला येत असतो आणि म्हणून सध्याला युद्धातून बुद्धाकडे जाण्याची गरज आहे, त्याच पद्धतीनं आपलं मार्गदर्शन करावं आणि आपलं जीवनाचं मार्गदर्शन करावं एवढीच विनंती शंभूराजांच्या राज्याभिषेकाच्या दिनानं व्यक्त करतो. आणि गालिबांचा एक शेर आहे की जिंदगीभर गालिब भूल ये करता रहा, जिंदगीभर गालिब भूल ये करता रहा, धूल चेहरे पे थी और आई ना साफ करता रहा, म्हणून चेहऱ्यावरची धूळ साफ करा, आईने साफ करू नका, आयुष्य सुंदर आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बालाजी गाडे. प्रामुख्याने आपण विचारमंचावर बघाल तर सर्व पुरुषच आहेत, पण महिलांच्या प्रश्नांसाठी लागणाऱ्या हलिमा बी कुरेशी या 2 मिनिट महिला प्रश्नावरती बोलू इच्छितात. मी त्यांना विनंती करतो आपण 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करा. खर तर वारीच्या वार्तांकनामुळे इथे येण्याची संधी मला मिळाली, म्हणजे त्या वार्तांकनामुळे अनेक जणांशी मला भेटता आलं टीव्हीच्या माध्यमातून असेल किंवा वारीच्या दरम्यान वार्तांकन करत असताना. आणि त्याच वार्तांकनामध्ये 2 लोक माझ्याशी जोडले गेले, एक अविनाश सूर्यवंशी आणि त्याचबरोबर आपला धनंजय. या दोघांनी वारीच्या दरम्यान अनेक गोष्टींवरती विषयांवरती माझ्याबरोबर चर्चा केली आणि याच पुरस्कारासाठी जेव्हा त्यांनी सुचवलं की असं नाव आहे म्हटलं ठीक आहे, कारण की जेव्हा लहानपणी आपण शिवाजी महाराजांची नावं आपण ऐकली, शिवाजी महाराजांचा इतिहास असेल आणि त्याचबरोबर रयतेचा इतिहास आणि रयतेपर्यंत पोहोचण्याची त्यांची भूमिका आणि त्याचबरोबर वारीचं वार्तांकन असेल किंवा ज्या सुफी परंपरेला मी मानते त्या परंपरेतून मी असेल. खरं तर हे व्यासपीठ आपल्याला खूप काही शिकवत आहे. आजचं हे जे स्थळ आहे ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांची प्रेरणा आहे, त्या प्रेरणेमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गुप्तपणे राहिलेल्या आहेत आणि मला वाटतं की वारी करत असताना महाराष्ट्राच्या याच गुप्त परंपरा ज्या आहेत त्या मला मिळाल्या आणि मला वाटतं की त्याच माध्यमाचा वापर करून मला समाजातल्या सगळ्या स्तरातील आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, असं म्हणत वारकरी जे आहेत ते महाराष्ट्राच्या वारीची वाट चालत असतात. त्याच्यामध्ये ना धर्माच्या भिंती असतात, ना कुठल्या विचारांच्या भिंती असतात, ना विषमतेचा सूर तिथे आपल्याला येऊन मिळतो. तिथं फक्त एक सूर असतो आणि तो फक्त एकतेचा असतो. तिथे ना स्त्री पुरुष हा मतभेद आहे, ना तिथे जातीपातीचा कुठला सूर तिथे आपल्याला मिळतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना फक्त एकच असं जाणवतं की एक देश म्हणून आपण बांधले गेलेलो आहोत आणि त्या देशाच्या एकतेसाठी माझ्या माध्यमाचा वापर मी नक्की करेल आणि तो विचार माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी घेऊन जाईल. हम ना हिंदू ना मुस्लिम ना हम सिख ईसाई, भारत माती हम संता, हम्मे ना होवी जुदाई, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी
पूर्वी आपण इथे जो आहे तो आपण वाचतोय अनेक माझ्या बंधूंनी ते खंत व्यक्त केली की खरा इतिहास यायला पाहिजे. मला त्या वादात नक्कीच नाही पडायचं, कारण की मी आत्ताचे प्रश्न अनुभवते ते इतके वेगळे आहेत. बांधकामकरणाच्या माध्यमातून अनेक लोकांशी भेटायला मला मिळतं. आत्ता मला सांगितलं की महिलांचे प्रश्न मांडणारी म्हणून एका महिलेचा असाच एक विषय आला होता. तिला तुम्ही विचार करणार आहे त्या महिलेला जी उच्च शिक्षित होती, जी गरीब घरातली मुलगी होती, तिला दगडाने ठेचत मारहाण करण्याचा आत्तापर्यंत लोकांची जी आहे आपण म्हणूयात की त्यांची वृत्ती गेलेली आहे, कुठेतरी ही विकृती आहे. तर मला वाटतं की महिलांसाठी मी जेव्हा विचार करते तेव्हा मला जिजाऊ आठवतात, मला सावित्रीबाई फुले आठवतात, आणि मला आत्तापर्यंत तृणमूल महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या सगळ्या स्त्रिया ज्या असतात त्या आठवतात. त्याच्यामुळे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण स्त्रीला सन्मान दिला पाहिजे, कारण की हीच भूमिका शिवाजी महाराजांनी आपल्याला दिली, संभाजी महाराजांनी सुद्धा दिली आहे, आणि आपण सगळ्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी तर प्रयत्न करायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर आपला एकच बिंदू आहे जो आपल्या सगळ्यांना जोडतोय, तो आहे भारतीय तत्वाचा, भारतीय संस्कृतीचा, आणि हाच संदेश आपण सगळ्यांनी इथून घेऊन जाऊयात. एवढीच विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकीकडं संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम चालू आहे, तर दुसरीकडं पिंपरी चिंचवड नगरामध्ये साहित्य संमेलन चालू आहे. तिकडं हलिमाबी कुरेशी ताईंना जायचं आहे. मला खालून एक विनंती आली होती, मी ताईंना माफी मागू इच्छितो. छत्रपतींचा इतिहास हा महिलांचा सन्मान करणारा इतिहास आहे. आमची चूक एवढीच झाली की आमच्या विचारमंचांवरती ताईंना आम्ही बसवायला हवं होतं, कारण महिलांना सन्मान देणार छत्रपतींचा इतिहास आहे. आणि जसं ताईंनी सांगितलं की महिलांना ठेचून मारलं जातं, ती जी पुरुषप्रधान संस्कृती आहे, जी काही वृत्ती आहे, यांना ज्या छत्रपतींचं नाव घेतात त्यांनी छत्रपतींच्या इतिहासातून एवढं तरी किमान शिकावं की छत्रपतींनी आयुष्यभर महिलांचा सन्मान केला, आयुष्यभर महिलांचा आदर केला, तर स्त्री माते समान मानली, त्या छत्रपतींचं आपण नाव घेतो. आमचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब नेहमी सांगत असतात की ज्या घरातील महिला पुढे असते ते घर पुढे असतं आणि तो समाज पुढे असतो. मान्यवरांना पण मी माफी मागू इच्छितो की कार्यक्रमाच्या मानाने मी छोटा कार्यकर्ता आहे, याची सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला मी उठायचा त्रास देतो. शेखर पाटील हे जे निवेदित वक्ते आहेत आपले, त्यांनी आत्ताच नुकतं शंभूनीती नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या सर्वांना करायचं आहे. तसंच संभाजी पाटील यांनी दुसरी जी त्यांची भाग आखलेला आहे संभाजी मराठा आरक्षणाच्या जागृतीसाठी, त्याही पत्रिकेचं इथं त्यांनी प्रकाशन अनावरण करायचं आहे. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रकाशन सोहळा करावा. जोरदार टाळ्या एकदा संभाजी पाटील आणि शेखर पाटील यांच्यासाठी. मित्रांनो, समाजासाठी काम करणारे असे हिरे असतात, यांना वेळोवेळी जर आपण सन्मानित केलं नाही, त्यांच्या पाठीवरची थाप मारली, तर हे हिरे नक्कीच अजून जो मन काम करत असतात त्यासाठी हा सगळा उपयोग आहे, हा आपण समजून घ्यावं. इथं कोणाला मोठं करण्यासाठी नाही, तर आपल्याच समाजातील जे हिरे त्यांचं कौतुक आपणच केलं पाहिजे, कारण आपल्या समाजातील लोकांना महाराष्ट्र दिसून मिळणार नाही हे पण आपण जाणलं पाहिजे. सर्वांना विनंती आहे, इतिहासाच्या नवीन संशोधनावर निघालेलं आहे शंभूनीती पुस्तक, सर्वांनी घ्यावं. शेखर पाटील हे निवेदित वक्ते, निवेदित लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकाचं विकत घेऊन वाचून आपण त्यांनाही प्रोत्साहन मिळेल, आणि नक्की त्या पुस्तकाच्या 2-4 आवृत्त्या अजून विकल्या जातील अशी विनंती मी मत व्यक्त करतो. धन्यवाद सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा. शेखर पाटील आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यक्त शेखर पाटील. हिंदू संस्कृतीमध्ये सर्वप्रथम विवाह करणाऱ्या त्या शिवशंकर पार्वतीस मी नमन करतो. महाराष्ट्राचं कुलदैवत आई भवानींना मी नमन करतो. पृथ्वी तलावावरचा सर्वश्रेष्ठ महापराक्रमी राजा की आजही आमच्या घराघरातली माऊली म्हणते, इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे, असं बळीचं राज्य हवा असणारा महासम्राट बळीराजा. स्वराज्याचा ध्यास आपल्या उराशी बाळगून शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी झटपटणारे स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले. अराजकतेच्या पार्श्वभूमीवर ती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब. तीर्थीधोंडा पाणी देवा रोकडा सज्जनी, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंड दान, जे कारंजले गाजले त्या सीमने जो आपले, तोची साधू ओळखावा देवतेचे जाणावा. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अशा अभंगाच्या माध्यमातून कधी न भंगणारी मावळ्यांची मन निर्माण करणारे शिवरायांचे गुरु विश्ववंदनीय जगद्गुरु संत तुकोबाराय.
ज्यांच्या इतिहासाने जगाला वेड लावून सोडले, प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून शून्यातून स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्वतंत्र भारताची पहिली राज्य घटना लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज, अशा महापुरुषांना महाबातांना प्रथमतः मी मानाचा मुजरा करतो. 365 दिवस आपण पोटाचा विचार करतो, पण या ठिकाणी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आपण जन्मलो असताना पोटाचा विचार करायचा नाही तर संभाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करायचा आहे, हे लक्षात घ्या अगोदर. त्यामुळे वेळ थोडासा जास्त लागला तरी हरकत नाही, कारण आपण संभाजी महाराजांचा इतिहास ऐकण्यासाठी जमलेलो आहोत. आणि 1457 पुरंदरवरती संभाजी महाराजांचा जन्म झाला, अरे या गडावरती आनंद झाला, पण हा आनंद फार काळ टिकला नाही. वय वर्ष 2 वर्षाचे असताना संभाजीराजे सईबाई मासाहेबांनी जड अंतकरणाने या जगाचा निरोप घेतला. अशा वेळेस मासाहेब जिजाऊंनी शंभूराजेंचा सांभाळ केला, आपल्या शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांच्यावरही संस्कार केले आणि संभाजी महाराज लहानाचे मोठे होते होत होते. आणि याच वेळेस मिर्झा राजे जयसिंग दिलेरखानाचं मुजुलवी संकट कोसळलं आणि अशा वेळेस शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. या पुरंदराच्या तहामध्ये 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले, संभाजी महाराजांना गहाण ठेवण्यात आलं होतं. आणि संभाजी महाराज या मिर्झा राजे जयसिंगाच्या छावणीमध्ये गेले. मिर्झा राजे जयसिंग यांनी संभाजी महाराजांना एक हत्ती दिला. त्याच वेळेस बाजूला दिलेरखान होता, या दिलेरखानाला वाटलं की चिमटा घेतला पाहिजे आपण संभाजी महाराजांना. त्यावेळेस दिलेरखान म्हणतो क्यू शंभू राजे यही सोच रहे हो ना कि राजगड तक ये हाथी कैसा लेके जाएंगे. त्यावेळेस संभाजी महाराज म्हणतात अरे जी नहीं हुजूर, ये हाथी है, ये उठता बसता कसा ही आम्ही घेऊन जाऊ, पण आमच्या आबा साहेबांनी जे गड किल्ले दिलेले आहेत ते चालत नाही, हे लक्षात ठेवा. आणि तहाच्या ठरलेल्या अटीनुसार बाल संभाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांना दरबारामध्ये जावं लागलं होतं. योग्य मानाची जागा मिळाली नाही, दरबार लथाडल्या गेला. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. संभाजी महाराज रामसिंगासोबत आहे. दरबार बरखास्त झाल्याच्या नंतर या रामसिंगाने आवाज दिला, रामसिंग. औरंगजेब आवाज देतो, रामसिंग. तसा रामसिंग धावत पळताना बोलिये हुजूर, वो कापर शिवाजी नाही आया है इधर. त्यावेळेस रामसिंग सांगतो शिवाजीची तब्येत बिमार झालेली आहे, बुखारने उसे जखडली आहे, इसलिए शिवाजी यहां पर नहीं आ सका. त्यावेळेस औरंगजेब म्हणतो की आप झुकेगा का पर शिवाजी हमारे सामने. पण त्याच वेळेस 9 वर्षाचे बालराजे शंभू म्हणतात अरे जी नहीं हुजूर, हम किसी के सामने झुकते नहीं, झुकाते हैं. आणि त्यानंतर मिर्झा राजे जयसिंगाचं पत्र औरंगजेबाला आलं. त्या पत्राचा मजकूर असा होता की शिवाजी, हा शिवाजी जरी तुमच्या कैदेमध्ये असला तरी सुद्धा मातोश्री जिजामातेने अशी निष्ठा आणि नीती पेरलेली आहे की राजा विना सुद्धा हा महाराष्ट्र झुंजायला तयार आहे. आणि त्यानंतर औरंगजेब हैराण झाला, काय करावं काही कळाना झाला. दरबार भरल्या गेला, पुन्हा दुसऱ्या दिवशी दरबार बरखास्त झाला. आणि त्याच वेळेस औरंगजेबाची मुलगी त्या ठिकाणी होती, हिने रामसिंगाला आवाज दिला, रामसिंग इधर आओ. शिवाची तब्येत कैसी आहे, रामसिंग सांगतो दिनबदिन उद्या बुखारचे जखडली आहे, इसलिए वो नाही आ सके. त्यावेळेस त्या औरंगजेबाची पोरगी म्हणती अरे शिवाजी राजा लवकरात लवकर बरा झाला पाहिजे, त्यांच्या तब्येतीची काळजी घे. हा रामसिंग समोर जातो, जातो ना जातो काय मनात येतं काय माहीत, पुन्हा माघारी पावलं फिरून येतो आणि तिला विचारतो की औरंगजेबाचा एक नंबरचा शत्रू हा शिवाजी राजा आहे आणि तुझी तू का सांगतो याच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी, तू का सांगते. त्यावेळेस ती म्हणते अरे इतके वर्ष झाली, अरे इतके दिवस झाली, तुमच्यासारखे वतनदार जहागीरदार सरदार मानाखाली झुकू झुकू माझ्या बापा समोर उभे असतात, पण तो महाराष्ट्रातला शिवाजी राजा आलाही वाघा सारखा आणि गेलाही वाघा सारखा, म्हणून त्याच्या तब्येतीची काळजी घे. आणि पुन्हा शाहिस्तेखानाचं पत्र औरंगजेबाला येऊन मिळालं आणि शाहिस्तेखानाचा मजकूर त्या पत्रातला असा होता की आलमगीर बादशाह शिवाजी तुमच्या कैदेत सापडलेला आहे, त्या जर जिंदा गेला तर मी तुमच्या सरदारकीवर लाथ मारतो आणि भिकारी बनायला तयार आहे, पण तुमची सरदारकी मी स्वीकारणार नाही. आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजांना मारण्याचे सगळे बंदोबस्त करण्यात आले आणि शिवाजी महाराजांना उद्या मारणार. की आज औरंगजेब शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी गेला आणि शिवाजी महाराजांना म्हणाला बोल शिवाजी, बोल तुझे किस तरह की मौत चाहिए बोल. त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणतात
अरे पाण्यात काठी चालवून पाणी वेगळं करता येत नाही, हवेत तलवार चालून हवेला कापता येत नाही, अरे या शहाजी जिजाऊच्या पुत्राला मारायचं असेल तर लगेच तोफांच्या समोर दे, नाहीतर शिवाजी तुला माती तिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानंतर जाता जाता शेवटचं सांगतो, राज्याभिषेक सांगायचा होता पण वेळेची मर्यादा लक्षात ठेवता मध्ये ठेवून मी उरक्त घेतोय. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सुटून गेले पण मराठ्यांच्या इतिहासातला काळा दिवस उगवला. 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराजांचं निधन झालं. बातमी गोपनीय ठेवण्यात आली. संभाजी महाराजांना सुद्धा पता चालू दिला नाही की आपल्या पित्या गेल्याची. आणि त्याच वेळेस एका हेराला बातमी कळाली की दख्खनचा शिवाजी महाराज मेलेला आहे, शिवाजी राजा मेलेला आहे. आणि याला वाटलं की औरंगजेब बादशाला मी दिली पाहिजे, औरंगजेब बादशाला मी सांगितली पाहिजे. त्यावेळेस हा हेर धावत जातो, त्याच वेळेस मुस्तफे खान असतो. या मुस्तफे खान त्या हेराला आवडवतो आणि विचारतो कुठं चालला एवढा धावत पळत. त्यावेळेस तो हेर सांगतो की दख्खनचा कापड शिवाजी मेलेला आहे, ही आनंदाची बातमी मी देण्यासाठी जातोय. त्याच वेळेस या मुस्तफे खानाला वाटलं की ही आनंदाची बातमी मी दिली पाहिजे. आणि त्याचा हा मुस्तफे खान त्या हेराला थांबवतो आणि औरंगजेबाच्या दरबारात जातो. हुजूर हुजूर बडी खुशी की बात लाया, हुजूर बडी खुशी की बात लाया. क्या हुआ मुस्तफे खान, क्यों चिल्ला रहे हो? हुजूर हुजूर बड़ी खुशी की बात है. अरे क्या हुआ बेवकूफ, बताएंगा भी? हुजूर हुजूर वो दख्खन का कापर शिवाजी मर गया है. तसा औरंगजेब तख्तावरून उठला, त्या मुस्तफे खानाच्या जवळ आला, मुस्कानी मध्ये मारले, चुप बेवकूफ मुस्तफे खान चुप. शिवा शिवा हमारा दुश्मन है पर शिवा मरने की बात हमारे लिए खुशी की नहीं हो सकती. आणि पुन्हा तख्तावरती जाऊन बसला. काय करावं त्याला कळना गेलं. पुन्हा तख्तावर उठून उभा राहिला, दोन्ही हातावरती केले, आपल्या अल्लाला तो विनवणी करू लागला. या अल्लाह मेरे मालक पर्वत बिगार, अरे सगळ्या जाती धर्माच्या आया बहिणीची आबरू राखणारा शिवाजी राजा तुझ्या दरबारात येत आहे. सातत्याने तुझ्या स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेव, कारण एक सच्च्या चारित्र्य संपन्न राजा तुझ्या दरबारात येत आहे. एवढंच नाही तर या देशामध्ये ज्याही काही क्रांत्या प्रतिक्रांत्या झाल्या त्या सर्वांचं प्रेरणास्थान छत्रपती संभाजी महाराज होते. अण्णाभाऊ साठेने एक पोवाडा लिहिलेला आहे, औरंगजेबाचं संकट ज्यावेळेस महाराष्ट्रावरती कोसळलं होतं त्यावेळेस हा संभाजी रयतेच्या रक्षणाचा तारा म्हणून चमकला होता. हे अण्णा भाऊ साठे म्हणता पण आमच्यापर्यंत इतिहास आलाच नाही. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गफलतीने जर संभाजी राजे पकडल्या गेले नसते तर पृथ्वी तलावावरचे ते दुसरे सम्राट अशोक म्हणून ओळखले गेले असते. अरे ज्यावेळेस भगतसिंगांना फासावरती देण्यासाठी जात होत त्यावेळेस भगतसिंग शेवटचा कडवा आहे पण ते आपल्याला प्रचार प्रसार कधीही सांगत नाहीयेत. शेवटचा कडवा भगतसिंग म्हणता, एक बार इस राह पे चलना सौ जन्मों के समान है. अरे एक बार इस राह पे चलना सौ जन्मों के समान है. देख के संभा की कुर्बानी, देख की संभा की कुर्बानी, अपना मन भी टोला, मेरा रंग दे बसंती चोला. आणि संभाजी महाराजांच्या हयातीमध्ये 9 वर्षाच्या कराकिर्दीमध्ये 2500 लढाया झाल्या. 2500 लढायानंतर संभाजी महाराज 140 लढायामध्ये हजर होते. पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये लगोटधाऱ्याच्या शिष्याने जर पितुरी केली नसती, संभाजी राजे जर पकडल्या गेले नसते तर पेशवाई नावाचा विचारी कोबरा गर्भातच मारल्या गेला असता आणि शिवजयचा भगवा आज स्वराज्यावर पडकला असता, जगावर पडकला असता. एवढं बोलून मी थांबतो. जय शंभूराजे. धन्यवाद शेखर पाटील. तरुण तडफदार शेखर पाटलाने आपल्या आवाजामध्ये आपल्या समोर शंभू चरित्र मांडलं. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य झालेले समाधान ढोलताशा पथक शिवाजीनगर व शिवयंत्र मर्दाने आखाडा पुणे यांचा ट्रस्टच्या वतीनं मी आभार मानतो. तसेच महेशदादा लांड यांनाही पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. मी महेशदादांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम आपल्याला शिवपुत्र शंभूराजे यांच्या राज्याभिषेकाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय पासलकर दादा, आमच्या विधिमंडळातील सदस्य आदरणीय नितीजी रानेसाहेब, आमच्या सहकारी डबल महाराष्ट्रीय श्री पैलवान चंद्रार सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व माझे तरुण सहकारी,
बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाला थोडं माझ्या जे मी बोलतो आहे याच्या अगोदरची दोन आपण लोकांची भाषेची शैली किंवा त्यांचं भाषण ऐकलं तर मला बोलायची इच्छा होत नव्हती की आपण काय बोलणार, तर एवढं तळमळून ते आपल्यासमोर पूर्ण इतिहास मांडतायत. मग अशी एका वक्त्याने सांगितलं की हे राजकीय व्यासपीठ नाही आपल्या, यांनीच सांगितलं, प्रदीपनीच सांगितलं की कुठलाही राजकीय पुढारी व्यासपीठावर दिसला की त्याचं नाहक भांडवल होतं आणि त्याचं वेगळी चर्चा चालू होती. मी संयोजकांना विनंती करतो पुढल्या वेळेस मला कार्यक्रमात बोलवल्यानंतर मला खाली बसायची व्यवस्था करा, कारण मला या व्यासपीठावर मला आमदार म्हणून नाही बसायचे, लोकप्रतिनिधी म्हणून नाही बसायचे, तर मला एक आपला सहकार्य म्हणून या ठिकाणी बसायचे. मला नेहमी सातत्याने असं वाटतं की मी नेहमी बोलत असतो आणि तसं पाहिलं तर मला पण पासवीकर दादा युतीत दादा मला कुठलंही बंधन नाही आहे, कारण मला कुठला पक्षच नाही आहे. मी माझ्या वाढदिवसाला मी आमच्या अभिमन्यू आहे तिथं माझ्या वाढदिवसाला मी आदरणीय मामा देशमुखांचं आणि कोकाटे साहेबांचं व्याख्यान ठेवलं होतं भर पीएमटी चौकात. म्हणजे पीएमटी चौकात पीएमटी चौक जो आमचा आहे मेन त्याच्यात संभाजी ब्रिगेडचे मी सर्व कार्यक्रम अटेंड करतो आणि हे सगळं असताना त्यावेळेसपासून मला वाटत होतं की मला काही कुठला पक्ष उमेदवार देणार नाही. माझ्याबरोबर माझी सर्व नागरिक आणि जनताच माझ्याबरोबर राहील हा विश्वास मला होता. सांगायचा हा कार्यक्रम इतका म्हणजे मगाशी आम्ही बोलताना तिथं राजीनामे बसलो होतो त्यावेळेस म्हणले की आम्ही छोटीशी संकल्पना चालू केली राज्यभूषेकाची, आज त्याचं स्वरूप एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. हे स्वरूप वाढवण्यासाठी किंवा याच्यात अजून आपल्या बांधवांना या सगळ्या लोकांना एकत्र करण्यासाठी जितकं काही आपल्याला याचं म्हणजे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जे काही माध्यम आपल्याला पाहिजे तर सर्व माध्यमांसाठी आम्ही सर्व मंडळी नितीश दादा आहेत कोकणामध्ये करतील, नितीश दादांची तर पूर्ण महाराष्ट्रातून सासरकर दादा आहेत, मी आहे, आम्ही सर्वजण मंडळी या माध्यमातून याचा प्रचार किंवा हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू जेणेकरून आपला हा सगळा जो काही विखुरलेला समाज आहे आपला जो काही विखुरलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या विविध जाती आहेत त्या सर्व एकत्र करण्याचं काम करण्यामध्ये आमचाही थोडाफार हातभार लागत राहील आणि त्या माध्यमातून आपण पुढे जाऊ. मग आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी आज समाजामध्ये काम करतो हा पहिला महाराष्ट्राचा आहे आणि मग राजकारणातला आहे. माझ्याकडनं जे काही शक्य होईल तितकी मदत मी या राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून दरवर्षी करेल, पण शर्त फक्त माझी आठ एवढीच आहे की परत महेश लांडगे व्यासपीठावर आमदार म्हणून नाही तर खाली आपला म्हणून राहील. एवढं आपल्याला सांगतो, आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, दोन्ही दादांना जाण्याची अनुमती मागतो, आपल्या सर्वांनाही अनुमती मागतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, आपण मनोगतात व्यक्त केलं की आपण मदत करत राहाल, तर महेश दादा करत राहाल म्हणत नाहीत तर नक्कीच मदत करत असतात, त्याचा अनुभव आम्हाला आहे. कार्यक्रमासाठी खूप मोठी मदत महेश दादांकडून आम्हाला झालेली आहे, त्यासाठी एक पूर्ण एकदा जोरदार टाळ्या महेश दादांसाठी. सर्व आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणार व्यक्तिमत्व आहे महेश दादा. मी विकासजी पासलकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वतःच्या स्वप्नांप्रमाणे स्वराज्यासाठी पुत्राला जन्म देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, 350 वर्ष झाले आज देखील अंगावरती शहारे येतात ज्यांचं नाव घेतल्यानंतर असे छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 14 वर्षी 4 ग्रंथ लिहिणारे,
आणि वयाच्या 18 वर्षी 6 भाषा पारंगत असणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने आज या ठिकाणी ही तुळापूर ही भूमी अतिशय भगवीमय सगळे शंभू प्रेमीमय असं वातावरण शंभूंच्या विचाराचं वातावरण तयार करणाऱ्या या शंभूराजे ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिनंदन करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या या कार्यक्रमासाठी पलटणवरून आलेले आणि नियोजित कार्यक्रमासाठी गेलेले शिवरूपराजे निंबाळकर या ठिकाणी महाराष्ट्रातील तरुणांचं एक आशास्थान. आमदारकी ही खूप छोटी बाब आहे परंतु समाजासाठी काम केल्यानंतर काय होऊ शकतं हे महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना माहिती आहे. आज विचारपीठावरती या शिवराज्याभिषेक ट्रस्टच्या कार्यक्रमाच्या विचारपीठावरती या ठिकाणी आमदार नितेश राणे उपस्थित आहेत. या ठिकाणी या अगोदर बोलताना सांगितलं की हे विचारपीठ हे राजकारणाविरहित राहील आणि पुढच्या वेळेस आल्यानंतर मी खाली बसेल असे या पुणे जिल्ह्यातील तरुण तडफदार आमदार महेशदादा लांडगे या ठिकाणावरून आताच गेलेले आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आमचे युवा उद्योजक श्री चव्हाण या गावचे सरपंच त्यांचे सर्व सहकारी आमचे राहुलदादा पोकळे पंढरपूरहून आलेले अमरजीत पाटील संभाजी ब्रिगेडचे छावा संघटनेचे महाराष्ट्रातील अनेक छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंवरती प्रेम करणारी ही शिवकुळाची खऱ्या अर्थाने शिवरायांचा वारसा जपणारी माणसं या ठिकाणी मुलं या विचारांनी भारावून गेलेले आहेत. मगाशी आमच्या सुयोग आवंकरचा सत्कार करत असताना या मंडपामधून अक्षरशः जी चेतना निर्माण झाली टाळ्यांचा कडकडाट झाला. मित्र 70-80 वर्षाच्या माणसाला आज देखील सातत्याने आमच्यावरती आम्हाला सातत्याने चित्रपटाच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून एकच व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये इतिहास निर्माण करते इतिहासाचं लेखन करते असं सातत्याने दाखवलं जातं. नितेजी राणे आपण बघितलं असेल की इथल्या दोन दोन मिनिटामध्ये या मुलांच्या अंगामध्ये रक्त पेटवण्याची ताकद मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. महाराष्ट्र ज्यांनी शिवाजी महाराजांच्या नावावरती फक्त आणि फक्त राजकारण केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरलं आणि महाराष्ट्रातील तरुण कार्यकर्त्यांना एका पक्षाच्या विचारधारेवरती पेटवलं आणि त्याच्यामध्ये काम करायला लावलं त्याच्यामध्ये तुमचे वडील देखील आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी केवळ फक्त विचारच पेटवला नाही फक्त शिवाजींचं नाव वापरलं शिवाजींच्या नावावरती राजकारण केलं. परंतु आमचे मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर अरे वैराग्याचं जीवन जगतोय माणूस आहात परंतु या महाराष्ट्रातील घराघरामध्ये कणाकणामध्ये झोपडी झोपडीमध्ये शिवाजी संभाजी जिजाऊचा विचार पेरण्याचं काम करतोय. लखोजी राजे जाधवांची जर कन्या पुढे आली नसती स्वराज्य निर्माण झालं नसतं शिवाजी जन्माला आले नसते संभाजी जन्माला आले नसते तर आम्ही आज स्वाभिमान कुठं सांगितलं असता. औरंगजेबाच्या दरबारामध्ये अनेक उदाहरणं आमच्या मुलांनी सांगितलेली आहेत इतिहास ही सांगण्याची या ठिकाणी महाराष्ट्रामधील अनेक कार्यकर्ते इतिहासाच्या माध्यमातून तयार केले आहेत. परिवर्तनाचं काम करणारे मी नितेजी राणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सांगेल परिवर्तनाचं काम कसं असतं. एका छोट्याशा आमच्या पुणे शहरातल्या वडगाव धायरी या परिसरामध्ये जाऊन पहा बोरवेलला मुळशी मावळ हवेली या परिसरामध्ये जाऊन पहा आमचे राहुल पोकळे राष्ट्र सेवा समूहाच्या माध्यमातून कसं काम करतायत. विचाराची प्रेरणा पेरणी होती विचाराची पेरणी झाल्यावरती मुलं ऐतिहासिक विषयावरती इतिहासावरती लक्ष ठेवतात. आज महाराष्ट्रामधील आम्हाला चुकीचा इतिहास सांगणाऱ्यांना आणि लिहिणाऱ्यांना एक खूप मोठी दहशत निर्माण झालेली आहे. चुकीचा इतिहास सांगून आमच्या इतिहासाचं पाणीपात केलेलं आहे आणि म्हणून 14 जानेवारी हा सुद्धा आमचा विजय दिवस होता परंतु त्याला मराठ्यांच्या युद्धाची युद्धनीती फसल्यामुळे ते युद्ध आमच्याकडनं हारलेलं आहे. पण जगामधील एकमेव युद्ध आहे की जे युद्ध जिंकल्यानंतर अहमदशाह अब्दाली त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने दिल्लीवरती राज्य करायला पाहिजे होतं पण मराठ्यांनी जे शत्रुत्व जे वीरत्व एकाच दिवसामध्ये पानिपतमध्ये 1,00,000 बांगडी फुटली
आमचा पराजय नाहीये, ते आमचा विजय आहे. कारण पुन्हा एकदा अहमदशाह अब्दाली दिल्लीवरती राज्य करायला आलेला नाहीये. आणि म्हणून मी या ठिकाणी महेश दादा गेले या ठिकाणावरून, मी त्यांना सांगणार होतो की तुमचा पक्ष नाहीये, तुम्ही अपक्ष आहे, पण फक्त भोसरी पुरतं मर्यादित राहू नका, महाराष्ट्रभर तुमच्या मागे समाज उभा राहील. पण ते काम करा समाजाच्या हिताचं, नाही तर आमच्याकडे समाजाच्या नावावरती तिकीट घेतात, समाजाचं नाव वापरतात. आज एका पक्षात किंवा जाईल एका पक्षात आणि आमच्या समाजाची फसवणूक होतीये. म्हणून मी ते दादा मी पण आपल्याला सांगू इच्छितो की आपण मराठा आरक्षणाचा विषय घेतलाय, या ठिकाणी महाराष्ट्रामधील अनेक लोकांच्या अनेक तरुणांच्या भावना येतात. आम्हाला कॉलेजमध्ये जाताना ऍडमिशनला प्रॉब्लेम येतो, आम्हाला वेगवेगळ्या विषयामध्ये प्रॉब्लेम येतो, नोकरीमध्ये प्रॉब्लेम येतो. आज हा विषय नाहीये, आरक्षण हा स्वतंत्र विषय आहे. आरक्षणासाठी रॅली आमचे काढणारे महाराष्ट्रभर पाटील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे, हलिमा कुरेशीचा सन्मान झालेला आहे. तुम्ही आरक्षणाचा विषय हातामध्ये घेतायत. आरक्षण हा खूप महत्वाचा विषय आहे. त्या संदर्भामध्ये फक्त महाराष्ट्रातील तरुणांच्या भावनांना कुठे धक्का पोचू नये याची फक्त काळजी घ्या, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि तुम्ही कणकवलीपुरते मर्यादित राहणार नाहीये, तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात नाही देशाच्या इतिहासामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं तर तुमचं नाव होईल. आणि म्हणून हे काम करत असताना कुठलाही या ठिकाणी समाजामधला कार्यकर्ता हा तुमच्याकडे कुठल्याही गोष्टीसाठी मागायला येणार नाहीये, तो तुमच्यासाठी वेळ प्रसंगी मराठा आरक्षणासाठी रक्त सांडायला मात्र रस्त्यावरती तयार आहे. आणि या सरकारची झोप उडवायला आणि या सरकार खाली खेचायला सुद्धा हा तरुण या ठिकाणी कटिबद्ध आहे. परंतु या समाजाच्या खूप भावना आहेत. आज या कमी वेळामध्ये या अनेक भावना आपण या ठिकाणी व्यक्त करू शकत नाहीये, परंतु ज्या छत्रपती संभाजी राजांनी आम्हाला जे जे ज्ञान दिलेलं आहे, आम्ही ज्ञानाधिष्ठित मुलं तयार झाली पाहिजेत. म्हणून आमचा 16 वर्षी छत्रपती संभाजी राजा बुधभूषण नकाशिका नायिकाभेद 7 शतक सारखे ग्रंथ लिहितो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आलेल्या अँड्री ऑक्झिंडन बरोबर इंग्रजीमध्ये संवाद करतो. हा छत्रपती संभाजी राजा केवळ फक्त मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रातील तरुणांना सांगितलेला आहे. आणि म्हणून आमच्या समोर छत्रपती संभाजी राजे हा अँड्री ऑक्झिंडनला जर इंग्रजीमध्ये संवाद करत असेल तर मराठी ही मायभाषा टिकली पाहिजे, जगली पाहिजे. परंतु त्या भाषे त्यापेक्षा बाजारामध्ये काय विकलं जातंय हे मात्र ओळखून आमच्या मुलांनी इंग्रजीचं अध्ययन केलं पाहिजे. आमची मुलं कशात कमी नाहीयेत हे खऱ्या अर्थाने शिवशंभू प्रेमींनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आमच्या शेतात काय पिकतंय त्यापेक्षा बाजारात काय विकलं जातंय याचा खऱ्या अर्थाने अभ्यास आमची तरुण पिढी इथून पुढे करेल असा विश्वास या शिवराज्याभिषेकाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही देतो. आणि प्रदीप कणसे, धनंजय जाधव यांनी हा जो कार्यक्रम घेतलेला, हर्षवर्धन मगदूम, नितेजी, आपल्याला विनंती करतो की आपण सातत्याने या तरुणांना या पुढच्या काळामध्ये जिथं जिथं शिवाजी आणि संभाजी आणि जिजाऊ हा विषय असेल त्या ठिकाणी आपण आवर्जून गेलं पाहिजे, इतर कामे बाजूला ठेवली पाहिजेत. पण ही जर धूळ ही चरणाला लागली, हिची जर नतमस्तक जर केली, तर आपला हा वारू कोणी रोखू शकत नाही. म्हणून मी फक्त याच वेळेस या संपूर्ण शिवराज्याभिषेक ट्रस्टला सांगतो की आपण पुढच्या वर्षी या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करूया संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला. हे संभाजी ब्रिगेडचं काम आहे आणि ते संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते करतील. आम्ही सगळेजण तुमच्या या शिवराज्याभिषेक ट्रस्टच्या पाठीमागे खंबीरपणे बरोबर आहोत. आम्ही मागं म्हणणार नाही, कारण मागं चालणार कधीही मागून निघून जाऊन पुढचा पडतो. म्हणून आम्ही बरोबरही राहणार, तुम्हाला साथ देणार आणि तरुणांची फळी अशीच महाराष्ट्रभर आपण तयार करत राहूया. यात पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांना या शिवराज्याभिषेकाच्या या शंभू राज्याभिषेकाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. जोरदार टाळ्या महेंद्र पगड्यांच्यासाठी. तसेच या कार्यक्रमात महेंद्रजी पगडे सर्वांची अशी इच्छा आहे की आपण एक झलक घ्यावी. जोरदार टाळ्या या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे समाधान दोलताचा पथक, शिवयोद्धा मर्दाने आखाडा यांचा इथं सन्मान करण्यात येत आहे. दोन्ही मंडळाच्या प्रतिनिधींनी वर यावं. मी मान्यवरांना विनंती करतो की शिवयोद्धा मर्दाने आखाडा. छत्रपती संभाजी महाराज की जय. समाधान धोरणाचा पथक शिवाजी नगरावर शिवराज्या मार्गाने आखाडा पुणे या दोन्ही मंडळांचा सन्मान होत आहे. दोन्ही मंडळांच्या प्रतिनिधी विचार मंत्रालय
आसनामध्ये जे इथं उपस्थित आहेत रजिस्टर फिरवलं जात आहे. नितेश राणे साहेबांचं मौलाचं मार्गदर्शन लाभणार आहे. ज्यांच्यासाठी आपण आतुर आहोत असे नितेश राणे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी आपणामध्ये जे इथे उपस्थित आहेत रजिस्टर फिरवलं जात आहे. ज्यांच्याकडे असेल त्यांनी पुढे सर्क्युलेट करावं. आपलं नाव नंबर त्याच्यामध्ये नोंदवू. धन्यवाद. हां मान्यवराने बसून घ्यावं. सर्वांना नितेश राणे साहेबांचं मौलाचं मार्गदर्शन लाभणार आहे. ज्यांच्यासाठी आपण आतुर आहोत असे नितेश राणे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी गावचे ग्रामस्थ व सरपंच असणारे रुपयाजी शिवले यांना विनंती करतो आपण 5 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जेवणाची सुव्यवस्था केलेली आहे. कोणीही जाऊ नये. नितेश राणे साहेबांचं खूप मौलाचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पाऊन स्पर्शाने पुण्य झालेली ही भूमी शिवपुत्र संभाजीराजे राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलेले तरुणांचे मार्गदर्शक आमदार नितेशजी राणे साहेब, त्याचबरोबर आमदार महेशदादा लांडगे साहेब, त्याचबरोबर नुकताच या ठिकाणी सकाळी जी आपली महाराजांची पालखी निघाली त्या पालखीला खांदा देऊन गेलेले या विभागाचे आमदार माननीय बाबूरावजी पाचारणे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन गेलेले या तालुक्याचे माजी आमदार अशोक बापू पवार साहेब, शिवरूपराजे खेर्डेकर, चंद्रआरजी पाटील साहेब, त्याचबरोबर ज्यांचा आत्ताच मनोगत व्यक्त झाला असते विकासजी भोसले साहेब. मला माहिती आहे कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे. आपण सर्वजण प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनासाठी ऐकण्यासाठी या ठिकाणी आलात पण अधिक आपला वेळ घेणार नाही. मी या ठिकाणी सांगतो की सकाळी पालखीची मिरवणूक झालेली आहे. आत्ताच या ठिकाणी राज्याभिषेक सोहळाही संपन्न झालेला आहे. ग्रामस्थांतर्फे आलेल्या सर्वच पै पाहुण्यांचं मी तुळापूर ग्रामपंचायतच्या वतीनं तुळापूर ग्रामस्थांतर्फे उपस्थित सर्वांचं या तुळापूरमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. या ठिकाणी ग्रामस्थांतर्फे दर दिवशी 365 दिवस एक कुटुंब या ठिकाणी येऊन महाराजांची पूजा केली जाते. या ठिकाणी तटबंदीचंही काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याचबरोबर भविष्यात या ठिकाणी महाराजांचा इतिहास जगासमोर येण्यासाठी या ठिकाणी एक मिनी थिएटरची व्यवस्था केलेली आहे. आलेल्या सर्व शंभू भक्तांसाठी या ठिकाणी मोफत राहण्याची व्यवस्था, त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था आम्ही ग्रामस्थ करत असतो. मला माहिती आहे कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. फक्त एकच विनंती करतो की भविष्यामध्ये या ठिकाणी दरवर्षी जो पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो तो कार्यक्रम आतापर्यंत ग्रामस्थ चांगल्या पद्धतीने करत असतात. आपण महाराष्ट्रातील ज्या जेवढ्या संघटना आहेत त्या तेवढ्या संघटनांना आम्ही बरोबर घेऊन ह्या वर्षी जो पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे मृत्यूंच्या अंशेचा ह्या वर्षी 7 एप्रिलला येतोय. आपण सर्वजण मानवंदना देण्यासाठी येतच असता पण आपल्याबरोबर या ठिकाणी चांगल्यात चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम होऊन खूप मोठ्या पद्धतीने कार्यक्रम व्हावा अशी ग्रामस्थांची आपल्याला एक विनंती आहे. आपण नक्कीच या कार्यक्रमाला महाराजांना मानवंदनासाठी उपस्थित राहावं अशी अपेक्षा राखतो. त्याचबरोबर एक छोटीशी खंती वाटते की जो डेक्कनमध्ये गरवारे चौकात महाराजांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्या ठिकाणी समाधीस्थळ असा संगमरवरीमध्ये एक छोटासा बोर्ड महाराजांच्या पाठीमागे तुळापूर होता तो 2 वर्षामध्ये काढले गेलेला आहे. अतिशय खंत वाटते. धन्यवाद जी विकासजी पासंग साहेब, आपण आपल्याला या ठिकाणी शब्द दिलाय की तो आपण बोर्ड नक्कीच बसवू. मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं उपस्थित सर्वांच्या वतीनं आपल्या मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि ग्रामस्थांतर्फे एक छोटासा प्रसादाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आपण प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद रुपयाजी शिवले. आपल्या मनोगतामध्ये जो विषय आला की डेक्कनचा जो संभाजी महाराजांचा स्मारक आहे गेले 2 वर्ष झालं संभाजी ब्रिगेड प्रयत्नशील आहे कारण तिथे 5-6 वर्षापूर्वी महापौर असणाऱ्या देशमुखताई तिथून पडल्या होत्या. दरवर्षी संभाजी महाराज जयंतीला तिथून पुरंदरपर्यंत रॅली जाते त्यावेळेस तिथं जे महापौर प्रमुख उपस्थित येतात त्यांना उभं राहण्यासाठी व्यवस्थित जागा सुद्धा नाही. त्याचा आराखडा सुद्धा महानगरपालिकेला दिलेला आहे की हाचा उतारा कसा असावा, त्या पुतळ्याची उंची वाढवावी आणि ब्रिजच्या वर तो स्मारक जावं, त्याचं भरपूर जागा आहे त्याचा उपयोग करून घेता यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तुम्ही आमच्या सोबत येचाल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. इथं उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते मोहनराव शिंदे सरकार, पत्रकार जे इथं सर्व वार्तांकन करण्यासाठी आलेले आहेत पत्रकार, त्यांचाही मी आभार मानू इच्छितो. लोकमत मधील विशालजी थोरात, पुढारीचे उदयजी पवार व प्रभातचे प्रकाशजी बिराजदार सर्वांचं मी ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपण सर्व पत्रकार इथं उपस्थित राहिला त्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी.
मराठा आरक्षणासाठी जे रॅली काढतात ते संभाजी पाटील 5 मिनिट मराठा आरक्षणावरती हो त्यांना जे काय अनुभव आले समाजामध्ये जे काय समाजात आरक्षणाच्या बद्दल समाजाच्या मनामध्ये जी भावना आहे ते त्यांच्या अनुभव ते 5 मिनिट मांडणार आहेत. आणि रुपयाजी शिवल्यांचं बोलणे वाचून एक राहिलं की त्यांचे खूप मोठे मदत ग्रामस्थांचे होत आहे. या ठिकाणी 12 महिने एक गाईड नेमला जाणार आहे. त्या गाईडला या ग्रामस्थांच्या वतीनं 8,000 मंथली पेमेंट दिलं जाणार आहे. आणि ते येणारे सर्व शिवप्रेमींना रोज इतिहास सांगणार आहे. गाईड इथं नेमला जात आहे. ग्रामस्थांसाठी जोरदार आहे एकदा. संभाजी पाटील 2 मिनिट मनोगत व्यक्ती होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मला पुरस्कार दिल्याबद्दलही मी खूप खूप आभार मानतो. पण मी शेखर पाटलांना म्हटलं होतं की जर पुरस्कार मला जर देत असाल तर मला जे माझ्या भावना आहेत जी माझी तळमळ आहे आणि जे 80% जो मराठा समाज आहे त्याच्या जे वेदना आहेत ते जर मांडण्याची संधी देत असाल तर मी येतो असं म्हटलं होतं. पण मला इथं दया वया करून कस तरी यांना रिक्वेस्ट करावं लागलं त्यामुळं आता मी घाईमध्ये बोलतोय. पण मी 5 ते 7 मिनिटं घेतोच, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण एक तरी ऐकायला तयार नसतात आपले राजकारणी कोणी. आणि जे वेदना आहेत, मी सिनियर कॉलेजला लेक्चर आहे, मी पाहतोय काय अवस्था आहे. मी फक्त 2 घटना सांगणार आहे या ठिकाणी. महाराष्ट्र फिरलोय, आज 15 वर्ष झालं, सगळ्यांसोबत कामं केले, सगळ्यांचं नियोजन लावलंय. पण खंड वाचतोय आपण, पण बंड करायचं कुणीकडे गेलं की थंड पडालोय आपण. ही परिस्थिती आत्ताची आहे. कुठून येते मला कळेना, कुठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला. काय बोचते ते समजेना, काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतहृदयाला. येथे नाही तेथे नाही, येथे नाही तेथे नाही, काय पाहिजे मिळवायला. कुणीकडे हा वारा चुकतो, कुणीकडे हा वारा चुकतो, हक्का मारे जीव कोणाला. मुख्या मनाचे मुख्य बोले, मुख्या मनाचे मुख्य बोले, हे घरे पाडती पण हृदयाला. कुठून येते मला कळे ना उदासीनता ही हृदयाला. मी मराठवाड्यातल्या 2 घटना सांगतो. वेळोवेळी मुलांसोबत सगळ्या महाराष्ट्रात फिरून रॅली काढलो. जवळपास 10 रुपयाची खिचडी खाऊन पोरं असणारे माझे 150-200 पोरं आम्ही फिरलोय. प्रत्येक ठिकाणी अनुभवाचं आहे, ते काही इथे सांगता येणार नाही. पण लातूर मधली 7वीची मुलगी मराठा समाजातली 5 लाख पैसे मिळत नाहीत म्हणून मरून जाते, आत्महत्या करते या लहान वयात. तेव्हा कुठेतरी त्या एक आत्महत्या केल्यामुळं मुलीची परिस्थिती पाहून सरकार त्यांना मोफत केलं, तिला ते बलिदान द्यावं लागलं इथं. आणि दुसरी एक गोष्ट जी आहे, आत्ता 15 दिवसापूर्वी हिंगोलीत घडलेली 6वीचीच मुलगी अशाच पद्धतीने तिच्या डोक्यामध्ये उवा झाल्या म्हणून तिच्या आईनं शाळेतून आल्यानंतर ते औषध घातलं जे फवारणी मारतो ते, आणि ते सगळं औषध तिच्या डोक्यामध्ये असल्यामुळं ती पाण्यावर गेली, डोकं दिली का तर झालं आणि ते तोंडामध्ये वगैरे विषारी गेल्या आणि अशा पद्धतीने ते मरण पावली. ही परिस्थिती मराठा समाजाचे 80% आहे हे खरं वास्तव आहे, हे कोणीही घेत नाही. आज मराठ्यांनी जर ठरवलं असतं, 50 वर्षापासून मराठ्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, यांनी जर ठरवलं असतं तर एका रात्रीत निर्णय झाला असता, एका रात्रीत निर्णय झाला असता. पण यांनी जो 80% मराठा समाज आहे त्याला दावणीला बांधण्याचं काम केलंय, वेळोवेळी दावणीला बांधण्याचं काम केलंय. या महाराष्ट्रामध्ये जर जाणता राजा कोणी असाल तर माझा बाप म्हणजे शिवाजी महाराजच जाणता राजा लावण्याची लायकी आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही नेता नाही. आणि संभाजी महाराजांची जे शौर्य आहे, जे माझंही नाव आहे, त्याला कधी डाग लागू नये म्हणून मी प्रयत्न लहानपणापासून करत आलो. हे प्रश्न लगेच सुटले असते पण यांनी मनावर कधी घेतलं नाही म्हणून ही अवस्था आली. जर असं म्हणत असतील की काँग्रेस आणि राष्ट्रवादी, मी कोणत्या पक्षावर टीका करत नाही बरं का,
पण त्यांनी जर आरक्षण दिले म्हटलं तर खरी गरज आता आहे की मराठा समाज न उतरता ज्यांनी दिलं म्हणतात आरक्षण त्या सगळ्यांची जबाबदारी आहे रस्त्यावर येण्याची. पण एकही येत नाही. सामान्य पोरांना लढावं लागतं. विशेष बाब म्हणजे मला अतिशय आनंद होतो की कमीत कमी मी कधीही माघारी बोलत नाही पण इथे एक वाघ आहे की सत्तेमध्ये असूनही जे नारायण साहेब इथे बसलेले आहेत ते आमदार आहेत तो एकटाच बोलण्याचं काम करतात आरक्षणावर हे कौतुक आहे. पण यांनी रस्त्यावरची लढाई तर आहे आम्ही जीवही द्यायला तयार आहोत. पण तुम्हाला जे विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये तुम्ही मांडलं पाहिजे. विधानसभेमध्ये कोणी बोलायला तयार नाही म्हणून 80% समाजाकडून मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. मी आज सगळा महाराष्ट्र 15 जिल्हे फिरले मी 15 दिवस. खेड्यांना खेडा जोड द्यायला जिथे खरी गरज आहे. शहरामध्ये मला माहित आहे की शहरामध्ये सहकार्य जास्त मिळत नाही आणि इथेही तेच होत होत की बोलायला शहरामध्ये संधी मिळत नाही म्हणून खरं तर खेड्यात गरजेचे आहे. म्हणून जे आत्ताचं नियोजन केलेलं आहे 15 जिल्हे फिरलेले आहेत असं जर मराठा समाजातले लोक म्हणत असतील किंवा आपण म्हणत असो की मराठा समाज हा आकडेवरती आहे देखत नाही एकूण एकाचा असं नाही कदापि नाही. निकालवरती असेल तुमच्याकडे पाण्यासारखे निकाल असेल तर अवघ्या आठ दिवसामध्ये 2,40,000 रुपये आम्हाला राहिलेल्या लोकांनी दिले. पण प्रत्येकजण येणारा या मराठा समाजाला धोका देत आला म्हणून हे सामान्य माणूस विचार करतो की कोणा मागे जाऊ. आज हा पाटील उठला उद्या दुसरा उठतो येणार तरी काय करणार ही परिस्थिती आहे. आणि दुसरे एक थोडक्यात अजून मी सिनियर कॉलेजला लेक्चर आहे. मी 240 विद्यार्थी माझ्याकडे आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 18 फक्त विद्यार्थी मराठा समाजाचे आहेत आणि त्यापैकी फक्त एक मुलगी आहे तिलाही प्रयत्न करून इंग्रजी घ्यायला लावला. ही जर समाज परिस्थिती BA BSc जर असेल तर आमचा मुलगा जर आरक्षण नसेल तर कसा काय MBBS होईल कसा काय काय होईल. आमच्या आमदार खासदार नेत्यांना कलेक्टर वगैरे त्यांच्या मुलींना जावाही मिळतात पण आमचा पोरगा आता कधी होईल कधीच होणार नाही. म्हणून आरक्षणाशिवाय पर्याय नाही हे डोक्यात घालून घ्या. आरक्षणाशिवाय पर्याय नाही आणि जोपर्यंत मराठा समाजातील नेत्यांना त्याची जागा दाखवणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही. मराठा समाजातल्या नेत्यांना वाटतं की हे घरकी मुलगी दाल बरोबर हे जाणार कुठं आहेत अशा अपेक्षेनं ते आपल्याशी वागतात. म्हणून कळकळीची विनंती आहे. मला कोणाची अपेक्षा नाही. मला पुण्यामधून मी 2010 भोंगळा मोर्चा 7,000 पोरांचा काढला होता तेव्हा अवघ्या 29 मिनिटांमध्ये राष्ट्रीय नेत्यानं मला दिल्लीला नेलं होतं. तेव्हा मी तेव्हा म्हणलं मी मराठ्याची मराठा जात जी आहे त्याचे प्रश्न असतील आणि त्याच्यावर तुम्ही बोलत नस तुमचा पक्ष बोलत नसेल तर मी ठामपणे बोलणार मला काय देणं घेणं. म्हणून हे शौर्य आपल्याकडे पाहिजे. संभाजी महाराजांचं शौर्य आपल्याकडे पाहिजे. म्हणून मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि दुसरा जो टप्पा आहे आमचा 2 मेला सगळ्या संघटनांचं सहकार्य मिळालं आम्हाला. आमचे मार्गदर्शक पासलकर दादा बसलेले आहेत तिथं सगळ्या संघटना आहेत त्यांनी सहकार्य केलं. याही पुढं सगळ्यांचं मिळणार आहे. जिल्हा मिटिंगा घेतो खेडे फिरतोय मी माझं कॉलेज सांभाळून अगद्या 5 वर्षांमध्ये माझ्या पेमेंटवर जे 60-62 हजार पेमेंट आहे ते माझ्याकडे 5 पैसा शिल्लक नाही. मी ह्याच्यासाठी सांगा नाही तुम्हाला दया यावी म्हणून. पण जी अवस्था आहे त्याचा तुम्ही प्रयत्न करणार आणि तुमचं मला सहकार्य मिळणं गरजेचं आहे. आणि यासाठी 2 मेला पूर्ण आम्ही महाराष्ट्र फिरतोय. आता ते आराखडा बनवलेला आहे ते फिरत आम्ही मुंबईला जाणार आहे 29 मेला आझाद मैदानावर आणि 30 मेला आझाद मैदान ते मुंबईच्या मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत आणि उपोषणही असणार आहे. सरकारनं जबाबदारी द्यावं कुठं बाथरूमला जावं कुठं जावं माझा जीव गेला तरी आम्ही हटणार नाही सगळ्यांनी. म्हणून यासाठी मला रस्त्यावरची गरज आहे. पण त्यासोबत स्पष्ट तळमळीन बोलतो मी आर्थिक नाड्या मजबूत नाही म्हणून मी काही मुलं नेऊ शकत नाही.
लोक येऊ शकत नाही म्हणून तुमच्याकडून मला आरतीची अपेक्षा आहे. या रॅलीला वेळोवेळी तुमच्या जिथं जिथं कुठं आहे ते कणानं मी दोन जी रॅली काढली त्याचा कण नकार हिशोब दिला आहे लोकांना. हे आवडलं हे म्हणून माझी तळमळ आहे. जुन्या जाऊद्या मरण लागून जुन्या जाऊद्या मरण लागून जाळून किंवा पुरून टाका सरत नाही क्या ठाई टाका सावध ऐका फुलल्या हका सावध ऐका फुलल्या हका. कोणाला शिवाजी देत बसण्यापेक्षा आपले काय करतात हे आपण विचार करा. सगळ्यात जर मोठा दुश्मन कोण असेल आपला तर आपल्याच प्रस्थापित आहेत हे डोक्यात आपण घालून घेतलं पाहिजे. आपल्या मधल्यांनाच वाटते काही गरज नाही म्हणून हे समजून घेऊ आपण आणि त्यांना दाखवून देऊ. आणि मला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल पुरस्कार दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि सगळ्यांचे धन्यवाद पाटील साहेब. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण व प्रमुख उपस्थित नेत्याजी राणे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करणार जोरदार टाळ्या नेत्याजी राणे साहेबांसाठी. शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट आयोजित छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित ज्यांना आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी पुढे जायला लागलं माझे विधानसभेचे सहकारी सन्मान्य महेश लांडगेजी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक सन्मान्य विकास पासळकरजी राष्ट्र सेवा समूहाचे अध्यक्ष सन्मान्य राहुल पोकळेजी तुळापूरचे प्रथम नागरिक सन्मान्य रुपेश शिवलेजी तुळापूरचे उपसरपंच सन्मान्य अमोल शिवलेजी आमच्या स्वाभिमान संघटनेचे महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख सन्मान्य सचिन सातपुते व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर विविध संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले माझे सर्व पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रां छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आज आपल्याशी बोलण्यासाठी आणि आपल्याला भेटण्यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित आहे. विचार मांडण्या अगोदर जे पुरस्कार विजेते आहेत त्यांना मी मनापासून त्यांचे हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना हार्दिक अभिनंदन करतो. आमदार महेश लांडगेजींनी सांगितलं की ते अपक्ष आमदार आहेत कुठल्याही पक्षाचं त्यांना बंधन नाही. मीही आपल्याला सांगेन मी काँग्रेसचा आमदार आहे आणि मलाही कोणाचं बंधन नाही. मी आज समाजाचा एक नागरिक म्हणून तरुण म्हणून आपल्या समोर इथे उभा आहे. जे काही पुरस्कार वितरण इथे झाले समाजासाठी महत्वाचं काम करणाऱ्या व्यक्तींना आपण मान सन्मान केलं. अतिशय एका महत्वाच्या दिवशी आज माझ्या इथे तुळापूरमध्ये येण्यात झालं ज्यांच्यामुळे आज आपण इथे उभे आहोत मोकळा श्वास घेतो आहोत ज्यांनी आपल्या पिढ्यांपिढीला एक दिशा दिली त्यांचा आदर सन्मान करण्यासाठी आज आपण इथे उपस्थित राहिलेलो आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून असंख्य महत्वाच्या विषयांना हात लावला गेला. मराठा आरक्षण असेल पुरस्कार असेल मराठा समाजाबद्दल असतील असंख्य अशा विषयाला माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केलेला. बांधवांनो भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज
आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती आहे, राजकीय असेल सामाजिक असेल, त्या सगळ्या परिस्थितीचं भान आपल्याला असलं पाहिजे, यासाठी मी मुद्दामून काही विषय आपल्या समोर मांडणार आहे. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित आहोत. असंख्य अशा लोकांना आपण पुरस्कारही दिले. एक अशा मान्यवराला पुरस्कार दिला ज्यांनी मराठा समाजाच्या विरुद्ध कोणतरी बोलत होत त्याच्या तोंडावर काळक मारले, त्यांना पुरस्कार दिला गेला. अभिमान वाटतो की अशा लोकांना आपण पुरस्कार देता. एक चांगला संदेश समाजामध्ये जातो. पण अशा एका व्यक्तीला पुरस्कार देणार तसा आपण दिलात, तसा असाच एक पुरस्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषणच्या निमित्ताने जेव्हा दिला गेला तेव्हा तो पुरस्कार जेव्हा महाराष्ट्रामध्ये 80% बहुजन समाज राहतो त्या महाराष्ट्रामध्ये तो पुरस्कार घेण्याची हिंमत या राज्य सरकारची झालीच कशी हेच मला मनातून आश्चर्य वाटत. हिंमतच कशा झाली? आमच्या जिजाऊंचा, आमच्या राजांचा, आमच्या संभाजीराजांचा चुकीचा इतिहास करणाऱ्यांना तुम्ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार देता आणि तो आपण गप्प बसून आपण पाहत बसतो. काही मोजके इकडे तिकडे बसच जळतात, काही इंटरव्ह्यू टीव्हीवर दिले जातात, पण त्याच्या पलीकडे काही होत नाही, त्याच्याच गोष्टीचं आश्चर्य मला सर्वात जास्त वाटतं. सांगितलं सर्वात पेटलेला समाज हा मराठा समाज असतो. फक्त पेटवायची गरज असते. आमच्या तरुणांना एकदा पेटला तर त्याला विजवणं शक्य नाही असं म्हटलं जात. मी जे काही महाराष्ट्रामध्ये जरा मराठा आरक्षणाच्या निमित्ताने फिरतोय, तरुणांना पण मी एवढंच विचारतोय की तुम्ही जे काही पेटण्यासाठी थांबत आहात, तुम्हाला जी काही अपेक्षा या राज्य सरकारकडून आहे ते बाबा आम्हाला ह्या मराठा समाजाला बहुजन समाजाला हे लोक आरक्षण देतील, न्याय देतील. तुम्ही कुठल्या दुनियामध्ये राहतात हेच मला कळत नाही. कुठून तुम्हाला स्वप्न पडली की फडणवीस नावाचा मुख्यमंत्री तुम्हाला आरक्षण देईल याचं मला सर्वात आश्चर्य वाटत. सर्वात आश्चर्य अपेक्षा ठेवू शकता यांच्याकडून तुम्ही? काय केलंय 1.5 वर्षामध्ये तुम्ही विचार करा याने आपल्यासाठी? कुठली हालचाल म्हणून तुम्हाला वाटलं की ह्यांच्याकडे निवेदनं देत राहिलीत, ह्यांना विनंती करत राहिलात तर एक दिवस कुठून तरी आभाळावरून तुम्हाला आरक्षण मिळेल आणि लगेच सगळं काय बरं होईल असं आपल्याला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे स्वप्न पाहता. फक्त स्वप्न पाहतात, अस्तित्वामध्ये काहीच होणार नाही. जे काय मी फिरतो आहे, कोल्हापूरला गेलो, नांदेडला गेलो, नाशिकला गेलो, तरुणांना सांगितलं, समाजाच्या लोकांना सांगितलं, कसली अपेक्षा ठेवता या नालायकांकडून तुम्ही? कसली अपेक्षा ठेवता? जे बसले आहेत ते आपले नाहीत आणि आपल्या समाजाचे गांडू तिथे उपस्थित आहेत ते आपले कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्ष कुठे गेले ते तावडे, कुठे गेले ते मेटे, नाव सांगून सांगून महाराजांच्या नाव सांगून सांगून आमदारकी घेतात. सांगितलं होतं मी त्या ह्यांच्याशी पण चर्चा करत होतो, त्यांचे मेटेंचं आडनाव बदलून तुम्ही चाटे ठेवा. उत्तम या गांडूंकडून तुम्हाला अपेक्षा वाटते? तुम्हाला वाटते आपल्याला देणार? अहो जेव्हा त्या बाबासाहेब पुरंदरेंचा हॅलो महाराष्ट्र भूषण करून सत्कार करत होते तेव्हा हे साले खालती बसून त्यांचा ताळ्या मारत होते, त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवा? विनोद तावडे भाषणामध्ये काय सांगतात की या बाबासाहेब पुरंदरेंनी किंवा बाबा पुरंदरे साहेब पण म्हणणार नाही, बाबा पुरंदरेंनी बाबा पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराज हे घराघरामध्ये पोचवले. कुठले छत्रपती शिवाजी महाराज घराघरामध्ये पोचवले? कुठली माहिती दिली? कुठल्या आजच्या महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला? आमच्या जिजाऊंची बदनामी केली आणि स्वतः कमवलं आणि नंतर पुरस्कार घेतले आणि आम्हाला तुम्ही सांगता, आम्हाला शिकवता?
काय लिहिलंय त्यांच्या पुस्तकामध्ये आहेत इतिहासकार इथे सगळे, परत परत मी ते टोचत बसणार नाही. जिजाऊंची बदनामी काय केली तरी, काय लिहिलंय आमच्या जिजाऊंच्या चरित्राबद्दल, महाराजांच्या तोंडी काय शब्द टाकले तुम्हाला सांगायची गरज आहे, तरी पेटवण्याची गरज आहे. आश्चर्य वाटतो, खरंच आश्चर्य वाटत. आल्या आल्या घोषणा दिल्या जात होत्या, जय जिजाऊ जय शिवाजी, द्या दाखवा तुमचा अंगार, दाखवा तुमचा आक्रमकपणा, पण योग्य जागी दाखवा. दाखवला पाहिजे तिथे दाखवला तर आपल्याला भीक मागायची गरज लागणार नाही, हे तुम्ही लोकसभेला लक्षात ठेवा. हा जो का अंगार आहे ना, हा महाराष्ट्र भूषण असेल किंवा वेगवेगळे जे पुरस्कार दिले जात आहे डेक्कनच्या त्या आमच्या संभाजीराजांच्या समाधीबद्दल चर्चा, कोणी संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला, राम गणेश गडकरी या माणसांनी आमच्या संभाजीराजांबद्दल काय काय लिहिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे, स्त्री लंपट विंपट काय काय वक्तव्य केलं आहे या गांडूने, काय केलं तुम्ही त्याबद्दल, त्याला नाव दिलं गेलंय, त्यांचा पुतळा उभारला गेलाय त्याच्यामध्ये त्या संभाजी त्या उद्यानामध्ये, बरोबर ना साहेब, त्या संभाजी उद्यानामध्ये या गडकरीचा पुतळा उभारला गेलाय. कुठे गेले आमचे मराठे, कुठे गेले मराठे? वसंत कानेकर कानेटकर काय काय लिहिलं त्यांनी संभाजी महाराजांबद्दल, व्याख्यान देतात संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास जगासमोर दाखवतात, त्यांच्या नावानी उद्यान उघडले जातात, नावं दिल्या जातात महानगरपालिकेमध्ये, कानेटकर सभागृह हे सभागृह ते सभागृह, तेव्हा कुठे गेला आमचा मराठा तरुण, कुठे गेला आमचा पेटलेला तरुण, चार बटणं उघडून त्याच्यावर महाराजांचं बिल्ला लावणं सोपं असतं, पण ह्या लोकांना जागाव दाखवणं त्याला खरा मराठा म्हणतात. मी सांगतो तुम्हाला पुरस्कार द्यायचे आहेत ना, मी आज एक पुरस्कार इथे जाहीर करून जातो, चला महाराष्ट्र भूषण ज्यांना दिल्या गेल्या पुरंदरेंना, त्यांचा एकही अगर जंगी सत्कार महाराष्ट्रामध्ये झाला आणि तो सत्कार देईल जो उधळेल त्याला मी 5 लाखाचं बक्षीस आता मी इथे दाखवा, जाहीर सत्कार इथे येणार उघडचा, तुम्हाला ते काय मॉन्युमेंट म्हणून छोटे मोठे गोष्टी देणार नाही साहेब, नाही तर तुमचं वजन जेवढं आहे ना तेवढं सोनं तुमच्या घरी पाठवेल. त्या वसंत कानेकर महाराज जे नगरपालिका जिथे फलक लावलाय तिकडे साहेब संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता कार्यक्रम उडून लावणार, त्यामुळं तुम्ही बोलला ह्यातच आम्हाला सत्कार मिळणार. आपली भूमिका केवढी आहे म्हणून तो आरक्षण भेटत नाही, केवढी भूक बोललात ना चला समाधानी घरी वाट, बायकोला जाऊन सांगलं साहेबांनी सांगितलं बाबा माझा प्रश्न सुटला, हेच आपलंय म्हणून तो बसलोय. अरे करा पहिला हिम्मत होता कामाने, आप हिम्मत होता कामाने, कानेटकरच्या सभागृहाला नाव कसं देता, तो गडकरीचा पुतळा आधी तिकडे कसा उभा आहे, जो कोण काढेल ना त्याच्या जंगी सत्कार आणि 5 लाख रुपये त्याला मी पाठवून देईन घरी. पुरस्कार असे द्यावं असे द्या, अशा भीतीचं वातावरण राज्यामध्ये झालं पाहिजे, मराठ्यांना कोण हात लावेल, मराठ्यांना कोणतरी डिवचेल तो महाराष्ट्रामध्ये फिरणार नाही असं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे, असं वातावरण महाराष्ट्रामध्ये असलं. कोण देवचा पुतळा काढला ना संभाजी ब्रिगेड, म्हणजे तू येतो बोलतोस काही क्रांती संभाजी गोष्ट घालती विचार करा कुठल्या महाराष्ट्रामध्ये राहतोय, टक्केवारी बघाव टक्केवारी, बहुजन समाज मराठा सगळे समाज एकत्र मिळून महाराष्ट्रामध्ये 80% आहोत, 80%. कोण आपल्याला भारी पडत? 3.5% वाले ब्राह्मण समाज. अहो मोजक्या हजारांची सैन्य असलेला आमचा राजा जेव्हा लाखोंच्या मुघलांच्या सैन्याच्या समोर जायचं तेव्हा कोण टक्केवारी बघायचं नाही, इतिहास बघावा आमचे. आज आम्ही संख्येने जास्त असलो तरी 3.5% हातचड्डीवाले आपल्याला भारी पडत आहे. 3.5% तोंडावर मारून जातात आणि आपल्याला काहीच करता कामा नाही. बोलले विधिमंडळामध्ये आवाज उचलला पाहिजे, किती आमदार आहेत विधिमंडळामध्ये आपले विचार करा, मराठा समाजाचे
145 आमदार आज विधिमंडळामध्ये मराठा समाजाचे 145 म्हणजे 143 लागतात महाराष्ट्र सत्ता मिळवण्यासाठी. आपल्याकडे दोन जास्त आहे. सगळे मिळालं तरी महाराष्ट्राची सत्ता चालू शकतात अशी एवढी ताकद आपल्या मराठा समाजामध्ये. विचार तरी अन्याय आपल्यावर होतो, तरी अन्याय होतो. मी एकमेव आमदार महाराष्ट्रामध्ये अभिमानाने सांगतो, एकमेव आमदार महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा ज्यांनी मुख्यमंत्रीला पत्र लिहिलं की पहिलं महाराष्ट्र भूषण परत घ्या. महाराष्ट्र भूषण परत घ्या एकमेव मी लिहिलेलं आहे. बाकीचे 144 कशाला थांबलेत? गुढीपाडव्यासाठी. इथे गुढीपाडवा तुळापूरला कशी साजरा करतात विचारा आमच्या लोकांना. कशाला थांबलेत? सांगतात ना आमचे पाटील आरक्षणाबद्दल विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये दखल घेतली पाहिजे. अहो पाटील, जोपर्यंत यांचे मतदार यांना हलवत नाहीत ना तोपर्यंत तुमची दखल हे घेत नाहीत. हे लोक मी लक्षात ठेव. उद्या मी कुठे चुकलो, मी कुठे कमी पडलो तर मलाही थांबवणे तुम्ही थांबू शकता एवढा अधिकार तुम्हाला माझ्यावर आहे. तुम्ही लक्षात पण यांना दखल घ्यायला लावायला पाहिजे तुम्ही. बाकीच्या मराठा आमदारांना वाटतं काय फरक पडतोय? अहो BJP शिवसेना हे सगळे जे ज्या पक्षामध्ये जाऊन बसले हे सरकार आपल्याला देणार. जे जिजाऊंची बदनामी करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण देतं. तुम्ही सांगा 12 जानेवारीला जिजाऊ जयंती झाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेलेले सिंदखेडला? विचार का गेलेले का? एक ही सरकार एक ही वृत्तपत्रामध्ये आपले वृत्तपत्राचे प्रतिनिधी असतील इथे. एक ही वृत्तपत्राच्या वृत्तपत्रामध्ये महाराष्ट्राची सरकारची ॲड आलेली का जिजाऊ जयंतीच्या? दीड लाख ते काहीतरी लोकसंख्येची इथे RSS ची काहीतरी इथे हे झालं, काहीतरी संमेलन झालं ना इलाजाने ते हापचट्टी उच्या लोकांना पुरा दिवस बघायला लागले. लाईव्ह करत होते प्रत्येक न्यूज चॅनल, प्रत्येक न्यूज चॅनल लाईव्ह करत होतो. आपल्या अशा कार्यक्रमाला कुठे दिसणार नाहीत तुम्ही बघा. आणि कार्यक्रमासाठी आले पण ते TV वर आपल्याला दिसणार नाही, कारण का मराठा समाजाबद्दल बोलतोय ना. चुकून हा मराठा समाज जागृत झाला तर आमची दुकानं बंद होतील, म्हणून आम्हाला TV वर पण दाखवत नाही. चालेल, चिंता नाही. नाही दाखवायचं आहे ना दाखवू नका. TRP च्या मागे पळताय ना. एकदा महाराष्ट्रामध्ये जेव्हा मराठा आरक्षण आणि मराठा समाजासाठी महाराष्ट्र पेटू तेव्हा तुमचा बाप पण TV वर दाखवेल एवढी ताकद आहे. तेव्हा आम्ही म्हणजे TRP असेल हे तुम्ही लक्षात ठेव. सगळं बघतोय मी, सगळं बघतोय. 1.5 लाखाचं संमेलन तुम्हाला दाखवायला होतं, तुम्ही दाखवता पुरा दिवस. तिथं महाराजांचा तुम्ही आता मला माहिती दिली, महाराजांचा जो काही फोटोग्राफ होता फोटोग्राफमध्ये हात पण असा बदलला. कुठे गेला मराठा समाजाचा तरुणांचा? जय जिजाऊ जय शिवबा कुठे गेला? तिथे फिरकला नाही पण विचारलं नाही त्यांना. आणि शिंदखेड राजाला 5 लाखाची गर्दी होती, 5 लाखाची. एक पण TV चॅनलवाल्यांनी दाखवलं का तुम्हाला? सांगा तुम्हाला दाखवलं? अशा लोकांकडून तुम्ही अपेक्षा ठेवणार आहात? अहो जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्या मोदीचा फोटो त्याच्या बाजूला लावून सत्ता मागितली आणि आज जेव्हा सत्ता आल्यानंतर एवढे मराठे आमदार तुमच्या पक्षामध्ये एका सत्तेमध्ये असताना पण एकाला पण वाटलं नाही की तिकडे जाऊन नतमस्तक झालं पाहिजे हे असं एकालाही वाटलं नाही, मुख्यमंत्र्यांना पण वाटलं नाही. अशा लोकांकडून तुम्ही अपेक्षा ठेवणार? कुठल्या अपेक्षा ठेवता तुम्ही? 5 लाखाची गर्दी समोर 1.5 लाख काहीच नव्हतो. तुम्ही विचार करा, इतिहास काय सांगतो आपला? अहो महाराजांनी जेव्हा अफजलखानचं वध केलं त्यानंतर पहिला वार महाराजांवर कोणी केला? कुठल्या आडनावाच्या व्यक्तीने केला? कुलकर्णी ना. ते कुलकर्णीचं सरकार आहे लक्षात ठेवा. आरक्षण मिळणार म्हणून हे सगळे जे विषय आहेत ना तुमच्या समोर सांगणं हे अति महत्वाचं. मुद्दा म्हणून अशा कार्यक्रमाला आवर्जून जातो. तुमच्याशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. अहो पेटवायला रस्त्यावर करणार आम्ही कधी तयार होतो? आम्ही AC गाडीतले नाही आहे. बघा आमचा इतिहास. महाराष्ट्र पेटवायचा असेल ना पाटीलजी एकदा सांगा, असं पेटू ना परत महाराष्ट्र पेटणार नाही असं आमच्या मध्ये सांगा.
पण एकजूट असली पाहिजे, एकजूट असली पाहिजे, एकत्र असलं पाहिजे. ब्रिटिशांनी काय लिहिलं मराठ्यांबद्दल, मराठ्यांना हरवायचं असेल ना तर आपसात लढवा, सर्वात सोप, सर्वात सोप. नका लावून माझा फोटोग्राफ, नका लावून नितेश राणेचा फोटोग्राफ, पण आमच्या मराठी मराठा तरुणांचं अगर भविष्य बनत असेल आणि त्यासाठी कोणी नेतृत्व करत असेल तर त्याचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी मी तयार आहे, हे मी तुम्हाला जाहीर दाखवणार. फक्त एकदा हात द्या किंवा आमच्या तरुणांनीच नेतृत्व करावं. नको पुढारी, नको नेते मंडळी, नको नावं आम्हाला कुणाची, तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्या मागे येतो. पण ह्या राज या पुढच्या चार वर्षामध्ये या राज्य सरकार असेपर्यंत ह्यांना अगर आपल्याला दखल घ्यायला लावायची असेल तर ह्यांना सळो की पळो करण्याशिवाय दुसरा आपल्याकडे पर्याय नाही. ह्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे. पुढची चार वर्ष मराठा आरक्षणासारखा महत्त्वाचा मुद्दा, तो कसा आपण हातात घेणार, कसा सोडवणार, यासाठी रणनीती तयार आखली पाहिजे. नाहीतर हा इकडे लढतोय, तो तिकडे लढतोय, तो तिसऱ्या दिशेने लढतो, सगळे आपल्या आपल्या पद्धतीने लढतात. नितेश राणे आवाज उचलतोय म्हणून मी नाही जाणार त्याच्या व्यासपीठावर, अरे छत्रपती आहे मी, दुसरा कोण बोलतोय तर मी नाही जाणार, असं नको. बोलतोय ना, करतोय ना, द्या समर्थन. कोण दुसरा करत असेल आम्ही देऊ समर्थन. अवॉर्डमध्ये बोला जितेंद्र अवॉर्ड बोलत होते, बोलत होतो चांगलं आहे. खेडेकर आमचे गुरुजी आहेत, कोकाटी आहेत, असंख्य लोक आहेत. मराठा नाव जिथे आलं ना तिथे आटीतटी नको, तिथे अहंकार नको. हाक मारली तर लगेच जायला पाहिजे तिकडे, अशी भावना आपल्यामध्ये असली, अशी भावना आपल्यामध्ये असली पाहिजे तर उपयोग. पण मी तुम्हाला सांगू ना, या ज्या मराठा आरक्षणासाठी किंवा मराठी मराठा तरुणांसाठी जो काही न्याय हक्कासाठी ते उतरलं, अहो आघाडी सरकार यांनी सांगितलं करून टाकलं पाहिजे होतं. पाटलांनी भाषणामध्ये सांगितलं, पोटतिडकीने बोलत होतं, सांगितलं अहो मराठा आरक्षणातल्या कुठल्या मराठा पुढाऱ्यांनी कोणाचंही दिलं पाहिजे होतं आरक्षण बोललं. अहो एकच मराठ्यांनी आरक्षण दिलं, सन्मान्य राणे साहेबांना. आणि ते आरक्षण हे सरकार आल्यानंतर आरक्षण कोणी सर्वात पहिलं जे वाक्य बोललं की हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही, हे बोलणारे विनोद तावडे, आणि तेच विनोद तावडे आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. भेटणार तुम्हाला आरक्षण? कधीच नाही. या सगळ्या गोष्टीचा मुद्दा म्हणून विचारता. म्हणून तुम्हाला मी सांगतो, मी काही ते निवेदन आणि विनंती करण्याच्या निमित्ताने या आरक्षणमध्ये आरक्षणच्या मार्गावर गेलेलो नाही. मी एक निर्धार करून निघाला की माझ्या मराठा समाजाच्या तरुणाला माझ्या हयातीमध्ये मी आरक्षण मिळून देणारच अशा जिद्दीने मी ते गेलेलो. मग त्यासाठी काही करायला लागलं, काही करायला लागलं, कुठल्याही टोकावर जायला लागलं तर मी जाताना जाईन, एवढा विश्वास माझ्यामध्ये आहे. आणि तुम्ही ते बघाली, एक तर लढलो, पाच आले, पन्नास आले तरी चालतं, पण लढत असताना तुमची साथ मिळाली तर मी तुम्हाला सांगतो ह्या सरकारला चुकवण्याची ताकद फक्त आपल्या मराठा समाजामध्ये, आणि ते आपण दाखवलीच पाहिजे, एवढं आव्हान तुम्हाला या निमित्ताने मिळतं. विनंती, इथे या तिथे या हे सगळं पोकळ करू नका. आवाज जेव्हा कोणी देईल तेव्हा त्यासाठी निश्चित पद्धतीने उतरा आणि कामावर लागा. कोणी आपल्याला दाखवत आहे का, कोणी विनंती करते का? एक आपल्या त्या ताई होत्या आयबीएन लोकमतचे, सत्कार केला त्यांचा, मोठी गोष्ट आहे. कारण का मराठा समाज किंवा आमचे जे काही मेळावे आहेत, आमची जी काही जे भाषणं आहेत, आता हे जे काही माध्यमाचे जे संपादक आहेत त्यांच्या आडनावरूनच कळतं आम्हाला कधी ते लोक दाखवणार नाही. उदय निरगुटकर विषयत नाही, राजीव खांडेकर विषयत नाही, मग कशी अपेक्षा ठेवणार तुम्ही? वाटतं तुम्हाला सगळे आपल्या पदे जातीमध्ये गुरपटीत गुरपटीत सगळे प्रत्येक जण आपल्या समाजासाठी जातीसाठी लढतो आणि आमचा मराठा समाज आपसात लढतो, हेच खासियत आमचं. म्हणून तुम्हाला सांगतो हा वेळ, ही वेळ आलेली आहे, विचार करा, निर्धार करून निघा. जी ताकद द्यायची आहे मग विधिमंडळामध्ये असेल किंवा रस्त्यावर असेल, कोणी आलं ना आलं मी तुमच्या सोबत आहे, हे मी तुम्हाला विश्वासाने या निमित्ताने, जेवढी ताकद असेल तुमची तेवढी ताकद तुमच्या मागे उभे करेल. आणि हे जे काय आपले अन्य मराठे सहकारी आहेत आमदार, तुम्ही त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे तुमची मदत करण्यास, त्यांना झुकवलं पाहिजे मराठा तुम्हाला मदत करण्यासाठी. तुमच्यात मतदार मतदानावर निवडून आले आहेत ना, मी सांगितलेलं नांदेडला प्रत्येक जणांनी अगर ठरवलं, जेवढे काही मराठी आमदार आहेत प्रत्येक आमदाराच्या घराच्या बाहेर जाऊन त्यांना सांगितलं की महाराष्ट्र भूषण परत देण्यासाठी तुम्ही निवेदन द्या राज्य सरकारला, आणि जोपर्यंत तुम्ही निवेदन देत नाही तोपर्यंत आम्ही परत जाणार नाही असं सांगितलं.
तर त्याचा भाग पण तुम्हाला पत्र देऊन तिथून पाठव करून तरी पा. त्याला कळलं पाहिजे त्या समाजामध्ये जागरूकता आली आहे, समाजामध्ये एकजूट आली आहे, समाजामध्ये त्या समाजाच्या लोकांना वाटतंय की आमच्या महापुरुषांची ज्यांनी बदनामी केली त्यांना महाराष्ट्र भूषण कसं एवढं दिवस भेटतं एवढं चीड तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही लोकांनी काम केलं पाहिजे तर आपल्या समाजाला कोणी हात लावण्याची हिंमत करणार नाही. कोणी हात लावण्याची हिंमत करणार नाही. काही दिवस आता तुम्ही बघताय वातावरण कसं, पानसरेंचं काय झालं, त्याच्यानंतर हे जे काही साहित्य संमेलन सुरू आहे तिकडचे जे काही सबनीस आहेत बोलले मोदींवर बोलले. खरा शिवाजी कोणी दाखवला तर पानसरेंनी लिहून दाखवला होता. काय केलं सनातननी त्यांना गोळीनी उडून टाकलं. सबनीस बोलायला गेले लगेच त्यांना ट्विटरवरून काय ट्विट येतो की मॉर्निंग वॉकवर जात बघ. या 3% एवढी हिंमत आणि आपण हिंमत होत असताना आपण गप्प बसायचं. 80% आपला समाज ते 3.5% आपल्याला काय आता राज्य करणार आपलं ह्याच्याबद्दल चीड येत नाही. गेलो मी लगेच तेव्हा ते ट्विटरवर तरी जेव्हा त्यांना धमकी दिली सबनीसांना जाऊन भेटलो मग तुम्ही चिंता करू ना हा होता मी तुमच्या सगळ्यांच्या बाजू तुमच्या माग मोदींबद्दल बोललात काही बोललात पण धमकी देऊ नका. राजकीय विरोध करा लोकशाही पद्धतीने करा पण कोणाला मारण्याची धमकी आमच्या राज्यामध्ये देऊ नका एवढं ठणकावून तिथे मी त्यांना सांग. काय केलं सनातनवाले गप्प बसलं बोलणार नाही त्याच्यानंतर हिंमत नाही तेवढी आमच्या विरोधात बोलण्यात बोललो तिथे विचारांची आता आपल्याकडे व्याख्यान देणारे असंख्य देतात जातात आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं प्रभावी व्याख्यान देतात. सुरू झाल्यानंतर असं वाटतं का ऐकत राहावं पण विचारांची लढाई विचारांनी लढणं ही भाषा अगर आपण करतो तर त्यांनी पण विचारांनीच लढलं पाहिजे हो. समोर आपण व्याख्यानं देतोय ते व्याख्यानं देत आहेत त्या समोरून गोळ्या मारतायत. जे जे व्याख्यान देत आहे जे काय पुरोगामी विचार मांडतंय त्यांना गोळ्या मारून ठार करतायत आणि तरी पण आपण शेवड्यासारखं बोलायचं नाही हो आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढणार अशी काय असं करायचं आपण तुम्ही विचार करा. म्हणून मी ठणकावून सांगितलं जरा विचारांची लढाई विचारांना करत असाल तर मान्य आहे पण गोळींची भाषा करत असाल तर आम्हाला पण गोळींनी उत्तर द्यायला येतं असं ठणकावून त्याला मला सांगितलं. आम्हाला सांगू नका हो कसं काय करायचं कुठे मॉर्निंग वॉक चहा पाणी कुठे घेतली जाते याची माहिती मी पण घेऊन ठेवलेली आहे. मग मॉर्निंग वॉक कसं करायचं मी दाखवतो मग. म्हणून सांगितलं की हे वातावरण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आपल्याला वाटतं की कायदेशीर लढाईमध्ये आपण कमी पडतो आपल्याला वाटतं आपल्याकडे जे तज्ज्ञ वकील आहेत ते आपली महाराष्ट्राची बाजू मराठ्यांची बाजू मांडतील हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये. पण मी आपल्याला सांगेन हा त्याच्या अगोदरचा टप्पा आहे. विचार ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये लढू पण ह्या राज्य सरकारची मानसिकता नाही आहे मराठ्यांना आरक्षण देण्यात मराठ्यांना न्याय देण्याची ना मानसिकता ना. आता हल्लीमध्ये मी एक मुद्दा त्या फडणवीसांना जाऊन भेटलो त्यांना सांगितलं तुम्ही पहिल्यापासूनच आरक्षण देत नाही आहात. मग खुला प्रवाहासाठी खुला प्रवाहामध्ये आमची जे मुलं आहेत ज्यांना तुम्हाला आरक्षणमुळे ते बेरोजगार घरी बसले मग हे जे काही शासकीय नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये आपली वयोमर्यादा फार कमी आहे. रिझर्व कॅटेगरीमध्ये वयोमर्यादा 32, 33, 34 पर्यंत आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये काही एक्झामसाठी आपली फक्त 28 आहे. तर मी मुख्यमंत्रींना भेटलो त्यांना सांगितलं की साहेब उत्तर प्रदेश बघा दिल्ली बघा केरला बघा मध्य प्रदेश बघा वेस्ट बंगाल बघा प्रत्येक राज्याने आपल्या ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी वयोमर्यादा ही सरासरी 40 ठेवलेली आहे. तुम्ही आमची 28 आणि कुठे आणि 40 कुठे याबद्दल विचार करा लवकरात लवकर करा. त्यांना आमच्या मुलांना ह्या पहिले तुम्ही आरक्षण देत नाही त्यामुळे आमचे मुलं घरी बसले आणि त्याच्यावर वयोमर्यादेची अट हे अशासारख्या मुद्द्यांसाठी आपल्याला सगळ्या सर्वांना एकत्र येऊन लढायला कुठल्याही पद्धतीची मदत कुठल्याही पद्धतीचं सहकार्य या राज्य सरकारातून अपेक्षा करणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून आपल्याला एवढंच सांगेन की आपला हा लढा आपण एकत्र लढलो तरच ते ह्या लढाईला ताकद मिळणार तरच आपण खांद्याला खांदा लावून चालू शकतो. आम्ही तर यावर्षी ठरवलं जसं तुम्ही आज राज्यविषयक 16 ठेवला आहे आम्ही स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून 16 मार्च जी शहाजी राजेंची जी जयंती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या वर्षापासून आम्ही शहाजी महाराजांची जयंती साजरा करणार.
जे आमच्या महाराजांचा आणि जिजाऊंची बदनामी करणारे लोकांना एक संदेश दिला पाहिजे की मराठ्यांचा प्रत्येक महापुरुष हा आमच्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे आणि आम्ही त्यांची जयंती त्याच दणकेने साजरी करू शकतो. आपणही आपल्या आपल्या पद्धतीने 16 मार्चला साजरी करावी असं मी आवाहन आपल्याला या निमित्ताने करतो. म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो, जवळजवळ 2:15 जेवणाचा वेळ झालेला आहे आणि मराठ्यांना भूकं ठेवणं चुकीचं आहे. व्यासपीठावर बॉडी बिल्डर पण आहे, कपडे विपडे काढून स्टेज बीत तोडायला लागले तर मग अवघड होईल. म्हणून वेळेत तुम्हाला सांगतो की ताकद असेल, एकजूट असेल, एक जागी दाखवा, योग्य जागी दाखवा. आक्रमकपणा असेल, एक जागी दाखवा, योग्यपणे दाखवा. आपले जे काय महापुरुष आहेत त्यांनी योग्य जागी युक्ती आणि योग्य जागी शक्ती वापरली म्हणून आपल्या मराठ्यांचा इतिहास दिला गेला हे तुम्ही लक्षात ठेव. ज्या जोशाने ज्या जोमाने घोषणा देता तो जोश आणि उत्साह भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा मराठ्यांसाठी बहुजनसाठी हाक दिली जाईल तेव्हा ही एकजूट आणि जोश तेव्हा तुम्ही दाखवाल एवढीच अपेक्षा या निमित्ताने मी करतो. आणि मला जो मान सत्कार ते दिला गेला एक चांगल्या कार्यक्रमाला मला जी माझी जी तुम्ही मला आमंत्रण दिलं यासाठी आयोजकांचं मी मनापासून मी त्यांचे धन्यवाद देतो. इथेच थांबतो, परत भेटू एवढंही सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राणे साहेब. आता जिथं नुकताच जयंतीचा विषय निघाला, आपण शहाजी महाराजांच्या जयंतीवर मांडत नाही, जिजाऊंच्या जयंतीवर मांडत नाही, पण शिवजयंतीवरती आपली भांडणं असतात. तर माझं मत एवढंच आहे आपण 6 जून असो 16 जानेवारी सर्व कार्यक्रम तारखेने करतो. तर शिवजयंती 19 फेब्रुवारीला सर्व महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात करूया असा संकल्प आपण इथं करूया. मी पुढील कार्यक्रमासाठी आभार मानण्यासाठी प्रदीप तांबे यांना विनंती करतो, त्यांनी आभार प्रदर्शन करा. आवर्जून सांगावं असं वाटतं की हा कार्यक्रम अनेक संघटना मिळून घेतात, सहभागी सर्व संघटनांचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती स्वरूपराजे खर्डेकर, नितेश राणे साहेब, विकासांना पासलकर, राहुलभाऊ पोकळे, सरपंच रुपेश शिवले, उपसरपंच अमोल शिवले यांचा आभार. तसंच या कार्यक्रमाला आम्हाला अनेक संघटनांनी मदत केली, त्यामध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा, स्वाभिमान, मराठा जागर अभियान, VVP, राष्ट्रसेवा समूह यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद. इथली मंडपांचे शिवले मंडपवाले, पालखी देणारे राहुलभाऊ पोकळे, राज्याभिषेकासाठी जल आणणारे सर्व शिवप्रेमी, तसंच इथले कायम मदत करणारे अण्णा चव्हाण, आम्हाला कार्यक्रमासाठी रूम उपलब्ध करून देणारे जिल्हा परिषद या सर्वांचे आभार, तसेच फुलांची सजावट करणारे धनंजय ढगे आणि केदार पवार यांचेही आभार. शिवशंभू सीडीचा स्टॉल शुभम मोठा यांचा आहे, तरी आपण सर्वांना विनंती आहे की आपण सीडी घ्यावी. यांच्या वतीने संपूर्ण प्रेमींना माझी विनंती आहे की सर्वांनी